नमस्कार. चिन्ह प्रस्तुत आणि मालवणी मॉल प्रायोजित कला शिक्षण काल आज आणि उद्या या कार्यक्रमात मी गीता कुलकर्णी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पहिल्या 7 सत्रांना आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. हजारो चित्रकला रसिक हा उपक्रम जगभरातून पाहत आहेत हा खरोखरच आमच्यासाठी सुखद अनुभव आहे. आजचे आपले निमंत्रित आहेत रचना संस्थेच्या फाईन आर्ट आणि क्राफ्ट विभागाचे प्राचार्य महेंद्र दामले. या पदावर महेंद्र दामले हे अतिशय गंभीरपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. रचना संसद या संस्थेचा उदय अलीकडचा. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाची पुण्याई असलेल्या या संस्थेने जेव्हा कलाक्षेत्रासाठीचे अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा त्याचं कला वर्तुळाकडून खूपच मोठं आणि चांगलं स्वागत केलं गेलं. आधुनिक विचारांच्या तरुण तरुणींकडे या संस्थेची सूत्र प्रारंभापासून गेल्यामुळे या संस्थेने अल्पावधीतच आपलं नाव मोठं केलं. प्रभादेवीवरून ही संस्था कुर्ला येथे स्वतःच्या स्वतंत्र जागेत आल्यानंतर तर आता या संस्थेकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महेंद्र दामले यांच्यासारख्या वाचन चिंतन मननाचे विशेष अंग असलेल्या व्यक्तीकडे संस्थेची सूत्र गेली असल्यामुळे तर या अपेक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच त्यांना महाचर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. आज चिन्हाचे संपादक सतीश नाईक हे त्यांच्यासोबत कला शिक्षण संदर्भात सविस्तर बातचीत करणार आहेत. तर महेंद्र दामले आणि प्रेक्षक यांच्यामधल्या संवादकाची भूमिका सुवर्णारेहा जाधव या सांभाळणार आहेत. उद्या आपण भेटणार आहोत जे जे इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अप्लाइड आर्टचे प्रभारी अधिष्ठाता संतोष क्षीरसागर यांना. ऐकायला पाहायला विसरू नका. सूत्र सोपवण्यापूर्वी मी निवेदन करू इच्छिते की चिन्हाच्या या कला शिक्षण विषयक उपक्रमाला सोबत द्या. चिन्हाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा, आपल्या परिचितांना शेअर करा आणि कला शिक्षण वाचवा या हॅशटॅगचा वापर करून आपला हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आम्हाला खात्री आहे या उपक्रमाद्वारे नक्कीच काहीतरी हाती लागेल. मी कार्यक्रमाची सर्व सूत्र सतीश नाईक यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. गीता धन्यवाद. नमस्कार महेंद्र दामले. नमस्कार. नमस्कार. भेटतोय आपण. हो खूपच वर्ष. या माझ्या सहकारी सुवर्णा रेहा या सूत्र संचालन करतील. नंतर प्रश्नांचं तुमचा आता परिचय करून देतो. आणि हे महेंद्र दामले आमचे जुने मित्र आहेत आणि कला क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे. तुम्ही वाचलं असेल त्यांच्याविषयी किंवा त्यांच्याबद्दल. तर आता आपण गप्पांना सुरुवात करायची. सर मी नंतर जॉईन होते प्रश्नोत्तरांच्या वेळेला. तोपर्यंत मी ऑफलाईन असेल. बाय बाय. हॅव अ गुड डे. थँक्यू. बाय बाय महेंद्र. सुरुवात अशा आपल्याला करायची ती लिखाणानं तुमच्या. तुम्ही लिखाण करत होता अतिशय आणि छान लिखाण लिहित होता चित्रकलेवर. मला खूप आनंद व्हायचा ते वाचताना. आणि कुणीतरी कलेच्या क्षेत्रात यावं त्यांनी लिहावं अशी माझी सतत धडपड असायची. नवीन लेखक शोधणं, नवीन लेखक तयार करणं आणि त्यांनी लिहावं त्यासाठीच आपण एक चिन्हचा प्लॅटफॉर्म तयार केला. ठीक आहे, त्याचा एक प्रत्येकाचं एक अवतार कार्य असतं. तिथपर्यंत काम करायचं असतं तिथपर्यंत चिन्हने केलं. आता तुमच्यासारखी मंडळी ही जी लिहू लागली ती अचानक बंद का झाली हे मला जरा कुतूहल आहे. कारण त्याच्यामुळे नुकसान कलेचं झालं खरं सांग. कला विद्यार्थ्यांचं झालं, कलेच्या काय म्हणतात त्याला चाहत्यांचं झालं. नेमकं कारण काय? इथूनच सुरुवात करूया तुमच्या गप्पांना. हरकत नाही. वास्तविक बंद नाही झालंय लेखन. मी जेव्हा सुरू केलं लेखन तेव्हा महानगर मध्ये सुरू केलं. कारण महानगर मध्ये तेव्हा बहुतेक करून कलेच्या संबंधातला कॉलम नव्हता आणि अर्थातच वागळेंचं तेव्हाही म्हणणं होतं की कॉलम असा पाहिजे की ज्याच्यामुळे लोक गॅलरीकडे जातील अशी अपेक्षा होती. मी तेव्हा लिहायला लागलो. एक 5 वर्ष तरी लिहिलं. नंतर ब्रेक घेतला. कारण वास्तविक म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की आर्ट गॅलरीमध्ये गेल्यानंतर परत परत त्याच प्रकारच्या गोष्टी त्याच प्रकारचे प्रदर्शन. तर त्याच्यामुळे काय लिहावं हा म्हणजे जर का तुम्ही प्रदर्शनांवरती लिहिणार असाल तर तुम्ही काय लिहावं हा प्रश्न हळूहळू तुम्हाला पुढे पडायला लागतो. आणि मग मी ब्रेक घेतला. पण नंतर मग महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहायचो मधून मधून.
लोकसत्तेला गेलो, नंतर लोकसत्तेला तो कॉलम चालवला, एक वर्ष दोन कॉलम वास्तविक चालवले, एक तर जो एडिट पेजवरचा होता कळण्याच्या दृश्य वळण, आणि दुसरं फाईन आर्टच्या संबंधात करिअर काय ऑप्शन असू शकतो याच्याबद्दल त्यांचं जे करिअर वाटा पेज आहे त्याच्यावरती लिटरली त्यांनी फाईन आर्टच्या संबंधात करिअर ऑप्शन हा एक वर्ष कॉलम चालवला. तो म्हणजे वास्तविक मला सुद्धा त्याच्यामुळे सविस्तर लिहिता आलं, कारण आजही सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना हाच प्रश्न असतो की फाईन आर्ट केल्यानंतर करिअर काय होणार, म्हणजे ऑप्शन काय असतो. तर मी थांबलो ना, जे जे मध्ये दोन कॉलेज आहेत हे देखील माहित नसतं अनेकांना, बरोबर आहे. पण हा असं मला भास झाला की अरे हे सारखं वाचत होतो आपण चांगलं आणि अचानक का थांबलं, असं काहीतरी एक पुस्तक व्हायला पाहिजे तुमच्याकडून, आधीचे लेख पुस्तक रूपाने यायला पाहिजे, असं काहीतरी व्हायला पाहिजे असं मला वाटलं प्रामाणिकपणे. हो ते आता होणार आहे, म्हणजे आधीचे जे लेख आहेत ते पुस्तक रूपात येतील काही दिवसांनी, काही महिन्यांनी येऊ शकत. कोणी करताय का, कोणी प्रकाशक? हा म्हणजे अशी चर्चा आहे चालू, त्याच्यामुळे ऍक्च्युअली काय होतं ते बघायचं. तर त्याच्यामुळे लिहायची इच्छा तर आहेच, फक्त पूर्वी प्रदर्शनांवरती लिहिलं, आता मला असं वाटतं की थोड्या वेगळ्या विषयावरती लिहायला पाहिजे, जे थोडेसे तात्विक असतील किंवा जे एखादी गोष्ट उलगडून सांगतील अशा प्रकारचं लिखाण. म्हणजे मला तर, आणि मुळात मी लेखक नाही आहे, म्हणजे मी रोज उठून लिहायला बसावं अशी इच्छा होणारा माणूस नाही. तर त्याच्यामुळे आमचे लेखक मित्र नेहमीच म्हणतात की तू शिक्षक आहेस आणि तू शिक्षकासारखं लिहितोस. तर त्याच्यामुळे मी तर आता जास्ती लिहिण्याबद्दल द्विधा मनस्थितीत असतो की लिहू की न लिहू. महेंद्र दामले हे लिहिण्यापूर्वी कोण होते, लिखाण सुरू करण्यापूर्वी कोण होते? मला असं वाटतं की महेंद्र दामले लिखाण सुरू करण्यापूर्वी फक्त चिंतन मनन करणारे व्यक्ती होते. चित्रकार नव्हते? चित्रकार होतो, परंतु मला असं वाटलं की जेजेमध्ये किंवा आर्ट स्कूलमध्ये शिकताना वास्तविक मला एक आमच्या ग्रॅज्युएशनच्या इयर पर्यंत असं वाटायला लागलं की जे काही शिक्षण मिळालं ते दोन मार्गाचं मिळालं फक्त, आणि ते दोन्ही मार्ग आहेत ते एका अर्थी डेड एंडचे मार्ग आहेत, त्याच्यातून पुढे जाता येत. आणि त्या प्रकारची चित्र काही काढण्याची मला इच्छा नव्हती, त्याच्यामुळे मग हळूहळू, म्हणजे मग हे असं का झालं, नक्की काय शिकायला पाहिजे, असे अनेक प्रश्न होते. आणि मला असं वाटतं की खूप प्रश्न जर विचार करायला लागला की कृती थांबून जाते. आणि मग मला शिकवायची, हा आणि शिकवायची चान्स मिळाला, मी शिकवायला लागलो जेजेमध्ये, थिअरी विषय पहिल्यांदा शिकवायला लागलो, मग हळूहळू वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळे विषय शिकवायला लागलो. इतिहास, कलेचा इतिहास, आधी कलेचा इतिहास, सौंदर्यशास्त्र, मग आर्किटेक्चरल मध्ये, आर्किटेक्चर कॉलेजेस मध्ये आर्किटेक्चरल रेंडरिंग, मग अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग फॅशन मध्ये शिकवलं, डिझायनिंग सिलिक्शन शिकवलं. तर मला असं वाटलं की त्या एका जाणीवेमुळे मी ऍक्च्युली एम एफ ए केलं शिकवायला सुरुवात करण्याआधी, आणि जे प्रश्न पडले होते त्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला त्या एमएफएच्या वर्षात. तर मला आणि असं वाटतं की म्हणजे तथाकथित महाराष्ट्रामध्ये जी कल्पना आहे ना की जो चित्र काढतो तोच चित्रकार, म्हणजे त्या अर्थी मी चित्रकार नाही, मी चित्र काढतो पण ती माझ्या पुरती असतात, मला काही प्रश्न पडले तर तेवढ्या पुरती असतात. पण जी आर्ट स्कूलमुळे एक कल्पना तयार होते की रोज चित्र काढत राहायला पाहिजे वगैरे, त्या अर्थी मी चित्रकार नाही, आणि मी त्या कल्पनेचा विरोधही करतो. कारण अनेक लोक म्हणतात अच्छा तू चित्र काढत नाही म्हणजे तू चित्रकार नाही, अरे पण म्हणजे आम्ही विचार केला, अभ्यास केला, चिंतन केलं, तर त्याचा काही संबंध चित्रकलेशी या चित्रकार असण्याशी येत नाही का, असं माझं अनेक वेळेला म्हणणं असतं या सगळ्या लोकांच्या. चित्र तुम्ही काढत नसाल तर तुम्ही चित्रकार नाही, असं एक साधी सरळ आहे.
व्याख्या सोपी वाटते. हो हो, तर मला गंमत वाटते काल या सगळ्याची. मलाही अनेक जण विचारतात अरे काय ते करतो एवढी चित्रकला तुझ्या हातात आहे, चांगले अवॉर्ड मिळाले होती तुला सुरुवातीला, चित्र काढायचं सोडून हे काय नको ते भिकेचे डोळे लागले तुला, असं मला अनेक जण विचारतात. म्हणजे मी ते एन्जॉय करत असतो पण त्यांना हे कळत नाही की या माणसाच्या डोक्यात 24 तास चित्रकलाच आहे. ती वेगळ्या रूपाने बाहेर येत नसेल किंवा कॅनव्हासवर येत नसेल, पण त्याच्या संबंधी विचार चालतो, चिंतन चालतं, किंवा सतत त्याच्याविषयीच जे काही काय म्हणतात त्याला कामं होतात ती त्या अनुषंगाने, याचा कोणी सहसा विचार करत की आपल्याकडे याला काय कारण असतं. म्हणजे अशा प्रकारचा जो अॅटिट्यूड आहे लोकांचा त्याच्यामागे काय, तुम्ही कधी विचार केलाय? नाही, कारण मला असं वाटतं की आपल्याकडची जी शिक्षणाची परंपरा आहे किंवा शिक्षणाची परंपरा म्हणण्यापेक्षा जे वातावरण निर्माण केलं गेलंय ना, ते वातावरण कृतीजन्य काम करण्यावरती भर देतं. की तुम्ही चित्र काढत राहा, तुम्ही चित्र काढत राहा. म्हणजे आपल्याकडे रियाज या गोष्टीचा इतका चुकीचा अर्थ लावलेला आहे आपण की रोज चित्र काढायला पाहिजे असं एक बिंबवलं जातं तुमच्या मनावरती, आणि त्याच्यामुळे मग चित्र काढत राहणं आणि त्यानुसारच जगत राहणं वगैरे अशा काही रोमॅन्टिक कल्पना म्हणजे आपल्यावरती बिंबवल्या जातात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही कल्पना ओव्हरऑल सर्वांच्या मनात मग तयार होते की अच्छा असं करत राहायला पाहिजे. पण तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगतात? नाही म्हणजे मी म्हणजे तुम्ही जर का बऱ्याचशे शिक्षकांना ऐकलं तर ते सांगतात की रोज 25 केजीस करायला पाहिजे. तर मला साधा प्रश्न पडतो की 24 केली तर प्रॉब्लेम होईल का आणि 26 केली तर प्रॉब्लेम होईल का? म्हणजे मुळात आपली जी कला निर्माण करण्याची जी गोष्ट आहे ती एवढी रिच्युअलिस्टिक झाली आहे की त्याचा मूळ गाभा, त्याचा मूळ अर्थ, त्याचं मूळ स्वरूप हे आपण पार म्हणजे दूर सुटलंय आपल्या ओव्हरऑल व्यवस्थेमधून एका अर्थी. आणि त्याच्यामुळे अशी मला असं वाटतं की परिस्थिती आणि या सगळ्या कल्पना निर्माण झाल्या एका अर्थी. पण याच्या मागे असं काही असावं का की मुळातच छापील गोष्टीचा प्रभाव या क्षेत्रावर नसल्यामुळे म्हणा, शब्दांचा प्रभाव नसल्यामुळे म्हणा, किंवा शब्दातून मांडण्याची सवय इथल्या लोकांना नसल्यामुळे, वाचन तेवढं नसल्यामुळे हे घडतं असं म्हणायला पाहिजे? किंवा अभ्यासक्रमात याला या सगळ्याला कुठेही हे नाही स्थान, यामुळे हे सगळं घडतं असे मागासलेले विचार राहतात असं वाटतंय? हो, आणि मला असं वाटतं की आपण जर का आपल्याकडची कला शिक्षण ओव्हरऑल व्यवस्था बघितली सगळी, म्हणजे वास्तविक आपण जर का स्वातंत्र्यानंतरचा काळ बघितला तर आपली काही फार वर्ष झाली नाही, ते आपण 80 आसपास आहोत आणि 80 वर्ष म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने काहीच नाही तसं बघायला गेलं तर. पण असं होतं की म्हणजे कसं की आपल्याला अजूनही हे मान्य करायला भीती वाटते की आपण ब्रिटिशांनी जे काही आपल्यावरती एक व्यवस्था लादली कलेच्या संबंधातली तीच आपण स्वीकारतो आहोत, आपण हे आपण मान्यच नाही करत होत. ते जर का आपण मान्य केलं तर मला असं वाटतं की आपल्याला कळेल की आपण किती गोष्टी चुकीच्या करतोय, आपले किती समज चुकीचे आहेत. ओके, म्हणजे जसं कलाकारांच्या बद्दलची कल्पना आहे की कलाकार पैसे कमवत नाही, ही स्वातंत्र्यपूर्वकालीन कल्पना आहे, तेव्हा खरंच नव्हते म्हणजे सोर्सेस पैसे कमवायचे, तीच आपण कल्पना आजही फॉरवर्ड करतोय म्हणजे कॅरी फॉरवर्ड करतोय. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर का हा वैचारिक ओव्हरऑल एक ढाचा आपल्याला समजला आणि आपण ते धाडस दाखवलं की नक्की आपल्या बद्दल काय घडतंय आणि आपण काय करायला हवं, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी सुटतील. म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला माहितीच आहे, मी सांगायची गरज नाही की दृश्यकलेवर किती कमी पुस्तकं आहेत लिहिलेली, कारण त्याचं कारणच ते की आपण आपल्या मराठी भाषेतून विचार करत नाही, तो विचार आपला असत नाही. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी जर का बघितल्या तुम्ही तर शेपला काय म्हणायचं आणि फॉर्मला काय म्हणायचं इथपासून आपली अडचण होते लिहिताना, कारण तशी भाषा विकसित नाही झाली आपली आणि त्यामुळे वाचन नाही,
आणि मला असं वाटतं की ओव्हरऑल आपली जी व्यवस्था आहे ती परजीवी आहे, म्हणजे आपण सतत परदेशामध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष देऊनच आणि त्याच्यामुळे मग जर का तुम्ही पूर्वीच्या काळातलाही प्रभाव बघितलात तर पहिल्यांदा आपल्याकडे कला येते, मग कलेच्या सोबत काही टर्मिनॉलॉजी येते, मग त्या टर्मिनॉलॉजी सोबत एक प्रकारची म्हणजे पूर्वीच्या काळी कलाकार झब्बा घालायचे समजा, नंतर तुम्ही प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट बघितले तर त्यांना कोट घालायची आवड होती कारण त्यांना मॉडर्न व्हायचं होतं एका अर्थी, मग जर का आपण त्याच्या पुढे आजचे कलाकार बघितले तर ते समकालीन फॅशनचे कपडे घालतात कारण त्यांना समकालीन राहायचं असतं एका अर्थी, तर हे जे सर्व आहे हे आपल्या परजीवी मानसिकतेचं किंवा म्हणजे पॅरासाइट आहोत आपण ऍक्च्युली, आपण आपलं ओरिजिनल काही निर्माण नाही करत किंवा विचार नाही करत त्याच्यामुळे देशीवाद मानताय तुम्ही? मला असं वाटतं की देशी वाद असं कशाला म्हणायची गरज आहे, मुळात आपणच आपण आपल्या भूमीत असायला पाहिजे, म्हणजे जसं लोक म्हणजे मला अनेक वेळेला वाटतं की म्हणजे वराग येतो की लोक चटणी म्हणत नाहीत, लोक म्हणतात डीप पाहिजे, डीप डीप काय, इथे एवढ्या भारतात चटणी आहेत तुम्हाला अनेक पदार्थांची खायला, तर हा शब्द त्या पदार्थासोबत आला आणि आपण तो स्वीकारला आणि आपण तो वापरतो, तर हे जे घडतंय हे दृश्यकलेबाबत पण आपल्याला घडतंय आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं असं एक काय म्हणतात त्याला असं आपण तरंगतो एका रोमॅन्टिसिझम मध्ये, असं मला रोमॅन्टिसिझम नाही पण रोमॅन्टिक अशा एका कल्पनेमध्ये तरंगतो असं सतत फील असतो त्याच्यातून, हे म्हणतात तुम्ही चित्र बोला तुमच्या हातात आता एक चांगली संस्था आहे तुमच्या हातात आणि तुम्हाला प्रयोग करायला वाव आहे, तर या दृष्टीने काही तुम्ही प्रयोग करताय का, म्हणजे आता उत्तर द्यायचं नसेल शेवटी द्यायचं असेल तर तसंही करू आपण, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा मला। नाही मला असं वाटतं की आपण काही जर का फंडामेंटल गोष्टींकडे लक्ष दिलं ना, उदाहरणार्थ म्हणजे आपण कलेकडे विज्ञानाच्या दृष्टीने बघत नाही, म्हणजे समजा आपण विज्ञानाबद्दल म्हणतो की अच्छा या अमुक एका माणसाने एका गोष्टीचा शोध लावला, एक त्याचा अभ्यास करून एक थेरम मांडलं, त्या थेरमच्या आधारावरती एक ऍप्लिकेशन तयार झालं, त्या ऍप्लिकेशनमुळे मानवाचं जीवन बदललं, ओके हे कलेमध्ये सुद्धा अनेक पातळ्यांवरती घडत असतं, म्हणजे आपण डेव्हिड ऑकनी सारखा माणूस चित्रकार आहे ज्यांनी पर्स्पेक्टिव्ह किंवा त्याच्याही आधी आपल्या डोळ्यांना जग कसं दिसतं आणि ते आपण रिप्रेझेंट कसं करतो या गोष्टीचा एवढा अभ्यास केला आणि सुंदर डॉक्युमेंटरीज त्याच्यावर तयार झाल्या आणि यु नो त्यांनी पर्स्पेक्टिव्ह हा फॉर्म्युला आहे, पर्स्पेक्टिव्ह हा एक्सपिरियन्स नाही, ही गोष्ट सिद्ध केली की त्याच्यातले त्या फॉर्म्युलेचे फॉलसीज काय आहेत, त्याच्या अडचणी काय आहेत, तरी सुद्धा आपलं शिक्षण त्या पर्स्पेक्टिव्ह या गोष्टीवरती एवढा प्रचंड भर देऊन शिकवतं, त्याचा वेळ घालवतो आपण, मला असं वाटतं की ही म्हणजे आपण सर्वांनी मिळून याचा विचार करायला पाहिजे की हे आपण म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे स्टेट आर्ट एक्झिबिशनमध्ये बघितलं तर कित्येक ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये म्हणजे ऑब्जेक्ट छोटं असतं साबणाची वडी असेल तरी सुद्धा ती पर्स्पेक्टिव्हमध्ये ड्रॉ करतात लोक, तर हे किती चुकीचं आहे, म्हणजे आपल्याला आपण चित्रकला म्हणतो पाहून ड्रॉ करायच्या बद्दल म्हणतो आणि आपण म्हणतो की त्याच्यात न पाहण्याचे सगळे सवयी त्याला शिकवतो, कारण जर का प्रत्यक्ष पाहिलं तर त्याला कळेल की अरे ऑब्जेक्ट छोटा आहे त्याच्यात पर्स्पेक्टिव्ह दिसणार नाही, तर आपली म्हणजे काय म्हणतात त्याला की आपण एक आणि आपले असंख्य प्रश्न आहेत, म्हणजे आपल्याला प्रश्न पडला तर आपण एकदा कधी परंपरेच्या प्रेमाकडे जातो की आपण म्हणतो की बघा महाराष्ट्रामध्ये एवढी सुंदर कला आहे, अजिंठा आहे, वेरूळ आहे, मंदिर आहे तिथे, आणि मग आपण त्या दिशेने त्याचे गोडवे गातो किंवा मग आपण म्हणतो की समकालीन व्हायला पाहिजे, म्हणजे मला अनेक वेळेला प्रश्न पडतो की समकालीन का व्हायचं तुम्हाला, तुम्हीच तुमच्या जीवनाला प्रतिसाद द्या तेच समकालीनता नाहीये का, म्हणजे कारण म्हणजे
समकालीनतेवर दुसरीकडे चर्चा चालू आहे का व्हॉट्सअप ग्रुपवर समजा, तर मी म्हटलं की का समकालीन व्हायचं आपल्याला, कारण आपल्याला एकेकाळी मॉडर्न व्हायचं होतं, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपला मॉडर्न व्हायचं होतं, मग पळशीकरांना वगैरे भारतीयत्व शोधायचं होतं, ओके, मग त्याच्यानंतर आपण आलो फ्लक्सेस फ्लक्स मुवमेंट मध्ये, मग त्याच्यानंतर आपल्याला पोस्ट मॉडर्न व्हायचं होतं, मग पोस्ट मॉडर्न नंतर आता समकालीन व्हायचंय. तर मला असं वाटतं की हास्यास्पद गोष्ट आहे की म्हणजे हे ऍक्च्युली आपल्या परजीवी वृत्तीचं लक्षण आहे असं मला वाटतं की हा मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही जर का बघितलं म्हणजे माझा विषय नाही करा पण तुम्ही जर का इलस्ट्रेशन बघितली आज जी मुलं काढतात मुलं करतात ती सगळी इलस्ट्रेशन युरोपियन अमेरिकन अशाच किंवा आता जपानी अशाच पद्धतीची असतात. म्हणजे जे शिदो फडणीस मारिओ मिरांडा असे जे लोक काम करायचे की ज्यांच्या चित्रात कोळीणी म्हणजे कोळीणी दिसायची किंवा शिदो फडणीसांचा मराठी मध्यम वर्गीय माणूस मराठी मध्यम वर्गीय माणूस वाटायचा, ही दृश्य भाषा कोणीच त्याला त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि सगळेजण आपण युरोपियन किंवा अमेरिकन पद्धतीने इलस्ट्रेशन करतो. तर ही मला असं वाटतं की ह्या सगळ्या परिस्थिती आहेत. तर वास्तविक मी जेव्हा रचना संस्थेमध्ये काम केलं सुरू केलं तेव्हा रचनाची ऑलरेडी एक इतिहास होताच की आमची ऑलरेडी विद्यार्थी कंटेम्पररी आर्टिस्ट म्हणून नावाजले जात होते, त्यांची प्रदर्शन होती वगैरे. त्याच्यामुळे मी जे प्रयोग केले ते सर्व अभ्यासाच्या पद्धतीवरती फोकस केला की अभ्यासाची पद्धत जर का आपली अगदी मूलभूत आणि जर का आपली बळकट झाली तर आपण अनेक प्रकारच्या विचारांनी काम करणारे विद्यार्थी त्याच्यातून घडवू शकतात. पण जर का पद्धतीच कारण पद्धतीमध्ये कारण आमचेही शिक्षक शेवटी कुठं ना कुठच्या तरी आर्ट स्कूलमध्ये शिकून आलेले आहेत जसं मी जे जे मधून आलेलो तसं. आणि आमच्या शिक्षणामध्ये अनेक त्रुटी असू शकतात की ज्या आम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड करणार म्हणजे एका तर त्यामुळे जे प्रयोग झाले ते सर्व त्या स्वरूपाचे झाले. कारण मला अनेक वेळा असं वाटतं की कन्नल सर पण म्हणालेच होते की चित्रकलेवरती भाषिक विचाराचा प्रभावही खूप झाला की आज जे होते ते होते की तुम्ही चित्र पाहण्याच्या आधी एवढं चार चार पानं कॅटलॉग वाचावा लागतो समजा तुम्हाला तर तोही होता कमाने आणि आपल्या प्रत्यक्ष अनुभवाला प्रतिसाद देऊन आपल्या जीवनामध्ये महत्व असणारी कला निर्माण व्हायला पाहिजे सुरुवातीला असं मला सारखं वाटतं. म्हणजे कन्नल सर पण तेच म्हणत होते एका अर्थी की तुमची कला समाजकाने स्वीकारत कारण त्याला काही त्याचं देणं गणच नाही, त्याच्या जीवनाच्या अनुभवाशी त्याचा काही संबंधच नाहीये तर तुम्ही करणार काही तसं. तर त्याच्यामुळे प्रयोग बरेच चाललेले असतात पण त्याच्यामुळे आपण काळाच्या ओघात बोलू मला असं वाटतं गप्पांच्या ओघात आपण थेट अगदी काय म्हणतात त्याला प्रश्न मूळ प्रश्नांनाच आपण हे घातला कारण तुमचा तशा स्वरूपाचं हे असल्यामुळं मी ती धाडस केलं. मला असं वाटतं थोडस आपण मागे वळूया म्हणजे जसं आपण हे कार्यक्रम नेहमी सुरू करतोय की व्यक्ती सापेक्ष व्यक्ती कशी घडली तिची डेव्हलपमेंट कशी झाली आणि त्याच्यातून पुढे काय काय या याच्यावर परत एकदा येऊया. सुरुवात आपण वेगळंच याच्यावर केली पण ती छान झाली असं मला वाटतं. तर मला आता हे म्हणायचं तुम्ही जे आलात शिकायला जे जे मध्ये कसं ठरवलं होतं की जे जे मध्ये जाऊन शिकायचं किंवा काय? नाही मला तेव्हा 10वीनंतर ऍडमिशन होती आणि 10वीनंतर मी बाकी काहीही करू शकत नाही हे मला निश्चित माहिती होत आणि मला चित्रकलेचीच आवड होती त्यामुळे मग आमच्या म्हणजे माझ्या वडिलांना आमच्या माझ्या शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं की त्यांना आर्ट स्कूलला तुम्ही घालायला पाहिजे तसं पुढचं एज्युकेशन त्या दिशेने झालं पाहिजे आणि मग मी जे जे मध्ये गेलो आणि माझ्या मते 87-88 बॅचची आमची तर मग जे जे मध्ये गेलो आणि मग सलग 7 वर्ष जे जे मध्ये शिकत होतो आधी ग्रॅज्युएट झालो मग एम एस सी केलं लगेच. तुम्ही राहायला गिरगाव मध्ये होता मला वाटतं ना? हो गिरगावात. बर आणि गिरगाव तेव्हा खूप वेगळं होत म्हणजे
वेगळं होतं. आता खूपच बदललंय, म्हणजे खूप बदल त्याच्या पलीकडे गेलाय सगळं. पण कसं काय हे केलं तुम्ही, कसं सुरुवातीच्या दिवसाविषयी सांगा ना. आमचं फर्स्ट इयर जेव्हा होतं ते अप्लायडच्या बिल्डिंग मध्ये होत. आणि मला काहीही कल्पना नव्हती आर्ट स्कूल किंवा म्हणजे मी गिरगावात राहून मला आर्ट स्कूल बद्दल काही माहिती होत. जांगीर आर्ट नाही बिलकुल नाही. गिरगावात पण कोणी मार्गदर्शन नाही केलं. हा म्हणजे नाही. आणि काय तेव्हा शाळेमध्ये आपल्याला फार काही ओरिएंटेशन मिळत नसतं दृश्यकलेबद्दल किंवा चित्रकलेबद्दल. तर मग मी आर्ट स्कूलला गेलो तेव्हा माझ्यासाठी ते फारच एक वेगळा अनुभव होता. एक वर्षभर मला काही कळलंच नाही पहिलं की नक्की काय होत आहे आपल्या सोबत ते. आणि थिअरी विषय मला प्रचंड जड जायचे फाउंडेशन मध्ये. आणि आमच्या वेळेला तेव्हा 2 वर्षाचं फाउंडेशन होत. मग दुसरं वर्ष आम्ही फाईन आर्टच्या बिल्डिंगला आलो. आणि मग हळूहळू मला एक म्हणजे भान यायला नक्की काय आहे काय करायचंय. आणि पुढे पेंटिंग करायचंय निश्चित होतं, म्हणजे अप्लाइड आर्ट करायचं नाही. कारण आम्हाला तेव्हा तुम्हाला माहित असेल तेव्हाचं फाउंडेशन 2 वर्षाचं, कारण 2 वर्षांनी मुलं अप्लाइड आर्टला पण जायची आणि फाईन आर्टला पण राहायची अशा स्वरूपाचं फाउंडेशन होती. तर मजा होती तेव्हा सगळी, कारण 2 वर्ष फाउंडेशन ना हा फार महत्वाचा अनुभव आहे मला असं वाटतं. कारण 1 वर्षाच्या फाउंडेशन मध्ये काही होत नाही. आणि आता तर तुम्ही पाहिलंय फाउंडेशनची काय अवस्था झाली आहे की फाउंडेशन कोर्स हा फक्त पेंटिंगच्याच अनुषंगाने झालाय. त्याचा जो मूळ स्वरूप आहे की त्या फाउंडेशन मधून अप्लाइड आर्ट किंवा टेक्स्टाईल डिझाईन, इंटिरियर डिझाईन, स्कल्पचर या सगळ्याच्या तुम्हाला मार्गदर्शन त्याच्यात मिळालं पाहिजे. ते काही होत नाही. ती 2 वर्ष पहिली एक मस्त असतात, एका कुकून सारखी असतात. आणि मग आणि नशिबाने आम्हाला मस्त टीचर मिळाले, कारण कोणते सर तेव्हा होतेच कॉलेजला. फाउंडेशनला आम्हाला रमेश कांबळी सर होते. नंतर प्रिंटिंगला आम्हाला सुरुवातीला काशीनाथ साळवे, नंतर प्रभाकर पाटील, नंतर अनंत निकम असे तिघही आम्हाला शिकवायला होते. आणि पेंटिंगला तर कोलते सर होतेच, पण तेव्हा तो एक माहोल होता, म्हणजे जे जेचा जो माहोल होता तो आठवणींच्या काय म्हणतात त्याला फ्युएल वरती चालतो. म्हणजे तर मग साळवे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देणार आणि मग ते सांगणार की पळशीकरांनी कसं डेमॉन्स्ट्रेशन केलं, मग मी कसं पाहिलं ते इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक टीचर एक प्रकारचं तुम्हाला स्फुल्लिंग द्यायचा. ओके. आणि त्याच्यातून मुलं काम करतात. म्हणजे जे जे मध्ये शिक्षण पद्धती नाही आहे ऍक्च्युली. जे जे मध्ये तुम्हाला एक शिक्षक स्फुल्लिंग देतात, जे जे चित्र. आणि म्हणजे आमच्या वेळेला तर प्रचंड चित्र आर्ट स्कूल भर पसरलेली होती, वातावरण इमारत होती. म्हणजे तुम्ही विचार करा की आम्ही हेड स्टडी करतोय आणि देऊस्करांची 8 ते 10 डेमॉन्स्ट्रेशन तुमच्या क्लासेस मध्ये सगळीकडे लागलेले असतील. तर त्याच्यासारखं शिक्षण नाही आहे, म्हणजे खरं सांगायला. तर ते सगळे ती गडप झाली. त्याचा इतिहास मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला पूर्ण माहिती आहे. आणि मजा होती तेव्हा त्याच्यामुळे. आणि काय होतं की तेव्हा जे जे मध्ये आताच्या सारखा सरकारीपणा फार शिरला नव्हता. आणि आमच्याकडे तुम्हाला माहिती असेल तिरोडकर होते. तिरोडकर रिटायर होण्याआधी आपल्या डाटून फाईन आर्टला आले. आणि तिरोडकरांचं ड्रॉइंग इतकं ग्रेट, त्यांचं पेंटिंग ग्रेट. त्यांनी आम्हाला ऍक्च्युली हेड स्टडी आणि फुल फिगर ड्रॉइंग पेंटिंग शिकवला. की एवढं म्हणजे त्यांचं तुम्हाला माहित आहे की ते कसे पानतंबाखू खायचे आणि कसं त्यांचं बोलणं म्हणजे फुल्या 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 असायचं. आणि पण काम आणि त्यांचं शिकवणं याला तोड नाही. म्हणजे मला अजूनही आठवतंय की त्यांनी मोनोक्रोम मध्ये आम्हाला कसं डेमॉन्स्ट्रेशन दिली, कसं फुल फिगर ड्रॉइंग शिकवलं.
आणि नक्की काय करायचं, नक्की कुठे आपल्याला अडचण येते, नक्की कसा विचार करायचा, याच्या ट्रिक्स त्याने आम्हाला अशा दिल्या की मग पुढे त्याच्यानंतर बोलेकर आले. बोलेकरांचा एक वेगळी पद्धत होती सगळ्या कलेकडे बघण्याची, तर मजा होती. आणि बोलेकरांचं महत्व हे होतं की बोलेकर बडोद्याला शिकून आले होते, तर त्याच्यामुळे त्यांना एक वेगळा अनुभवही होता की बेंद्रेनी त्यांना कसं शिकवलं, आंबेडकरांनी कसं शिकवलं, आणि मग जे जेचं वातावरण काय, नक्की फरक कुठे पडतो. तर तेव्हापासून ते सांगायचे की वाचायला पाहिजे, इतिहास महत्वाचा आहे, सौंदर्यशास्त्र महत्वाचं आहे असं. तर त्याच्यामुळे ते सगळे दिवस, आणि काय म्हणतात त्याला, तुफान लोक होते ना सोबत. म्हणजे माझ्या आधी काही वाचनाची परंपरा नव्हती गिरगावातली, वाचनाची अशी नव्हती, परंतु मला असं वाटतं की माझे काका एक मासिक चालवायचे, ते थोडस आध्यात्मिक अशा विषयाचं होतं, आणि त्याच्यामुळे मला नकळतपणे तात्विक चर्चा वगैरे अशा आमच्या घरामध्ये चालायच्या त्या वातावरणामुळे. आणि मग पुढे अर्थात काय, म्हणजे तुम्ही जर का अशी काही ठोकताळे असतात, म्हणजे तुम्ही जर का गायतोंडेंनी प्रभावित झालेले चित्रकार बघितलेत, तर ते रमण महर्षी वाचतात, ते जे कृष्णमूर्ती वाचतात. ओके, तर त्याच्यामुळे अच्छा मलाही कळलं की अच्छा जे कृष्णमूर्ती नावाचे कोणीतरी आहेत आणि रमण महर्षी कोणीतरी आहेत, मग त्यांची पुस्तकं वाचा. कारण जेजेच्या लायब्ररीत सुदैवाने ती पुस्तकं आहेत, आणि मग ते वाचायला सुरुवात झाली, आणि मग त्याच्यातून हळूहळू गोष्टी उलगडत गेल्या असं. आणि मुख्य काय होतं माहितीये का, की मी शिकत होतो तर मला 2 वर्ष सिनियर नितीन निगडे होता, डगलस जॉन होता, नंतर मेटल क्राफ्ट मध्ये लोक होते, स्कल्पचर मध्ये लोक होते, आणि ते सगळे म्हणजे जे जेच्या इलेक्शनला पोर्ट्रेट केली जायची कॅन्डिडेटची जीएसच्या, आणि मोठाली म्हणजे अजूनही करतात लोक, पण ते सगळं जे काही होतं ते एक तुम्हाला असं अंगात शिरणार होत ते सगळं वातावरण. तर त्याच्यामुळे मजा आली 5 वर्ष, पण त्या वातावरणामध्ये सतत जी गोष्ट कमी जाणवते, म्हणजे जे तुम्ही प्रश्न विचारला तो हाच की अभ्यासाच्या पद्धतीचा प्रश्न, म्हणजे रिसर्च आपण नाही करत, आपल्याकडे रिसर्च करणारे लोक नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही बघा की मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये MFA आत्ता सुरू झालं, फाईन आर्ट म्हणजे पेंटिंगच्या पलीकडे, मेटल स्कल्चर या सगळ्याकडे. डॉक्टरेट करायची असेल तर फाईन आर्टच्या अंगाने गाईडच नाही की जो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे आम्ही करूच शकत नाही डॉक्टरेट. तर त्याचा संबंध ते कृतीजन्य शिक्षण आहे सगळं, चित्र काढत राहा असं सांगणारे सगळे लोक आहेत, अभ्यास करा, वाचा. आणि मला तर म्हणजे मी पूर्ण माझ्या MFA पूर्ण काळापर्यंत मराठीमध्ये पेपर लिहिले, कारण मला इंग्रजीचा प्रचंड अडचण असायची, म्हणजे बोलता यायचं नाही सुरुवातीला, आणि वाचायचो मी इंग्लिश. पण तेव्हा लायब्ररियन सुंदर होत्या, ग्रेट, त्यांना इतकं पुस्तकांचं नॉलेज होतं की त्या सांगायच्या की तू हे पुस्तक बघ, तू हे पहा, तुला हे पाहणं महत्वाचं आहे, या आर्टिस्टवरती ही पुस्तकं चांगली आहेत. तर ह्या सगळ्यामुळे मला असं वाटतं की मी घडत गेलो हळूहळू हळूहळू, आणि मग शिकवायला लागलो तेव्हा आपोआप इंग्रजी आलं असं. म्हणजे जेव्हा मला कळलं की मला नक्की काय करायचंय, त्या कॉन्फिडन्स मधून मला असं वाटतं की मला इंग्रजी आपोआप आलो, आणि मी इंग्रजीतून लेक्चर द्यायला सुरुवात केली. तर अशी मला आठवतं तुम्ही चांगल्यापैकी काम करत होता, आणि मी त्या काळात आर्टिस्ट सेंटरतर्फे काही कॅम्प आपण काम बघून मी तुम्हाला निवड केली होती तुमची, मला वाटतं मुरुड जंजिराचा कॅम्प जो प्रचंड त्या कॅम्पला मला वाटतं तुम्ही होतात. आणि त्या कॅम्प मधली म्हणजे त्या सगळ्या ज्या जे जेवढे कॅम्प घेतले त्या सगळ्याच कॅम्प मधली बरीच मंडळी पुढे आली नंतर, आणि पेंटिंग करू लागली त्यातली खूपच, आता तर खूप नाव मिळवलेले आहेत अनेक पेंटर. पण तुमचं असं काय झालं की ते मग पेंटिंग सुटलं हळूहळू? नाही, मला असं वाटलं की म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की जे जे मध्ये फक्त 2 मार्ग तुम्हाला दाखवले जातात नकळतपणे, म्हणजे असं काय आर्ट स्कूलनी ठरवलेलं नाहीये, पण ते 2 मार्ग शिकवले जातात. एक मार्ग तुम्ही पोर्ट्रेट आणि या दिशेने जाता,
किंवा कोलते असेपर्यंत माझ्या मते आता मला माहिती नाही याच्यामध्ये काय करतो ते, पण तेव्हा त्यांचा इतका प्रभाव होता मोठा की सगळेजण ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंगच करायचे. आणि याच्या पलीकडे म्हणजे हे जे दोन आहेत हे चित्र प्रकार आहेत, या अभिव्यक्तीची भाषा नाही आहे. ओके, त्याच्यामुळे मी अभिव्यक्ती माझा अनुभव मी चित्रातून मांडताना मी अमूर्त चित्र कसं काढतो हा हे कनेक्शनच मला कळायचं नाही तेव्हा. मला असं वाटतं की हे अजूनही नाही कळत कनेक्शन. लोक काहीतरी आपलं ऍबस्ट्रॅक्ट पेंटरनी धीरगंभीर आणि तात्विक बोललं पाहिजे अशी एक आपल्या महाराष्ट्रात कल्पना आहे, त्याच्यामुळे सगळेजण तसंच बोलतात. तर मला असं वाटतं की माझ्या समोर हे प्रश्न होते की हे असं का आहे, हे असं का करायचंय, आणि ते प्रश्न सुटत नाहीत तिथपर्यंत मला असं वाटलं की यु नो आपण चित्र नाही काढत राहायला पाहिजे, कारण मग ते सवयीनी चित्र काढत राहतो आणि ऍक्च्युअली आपल्याला काहीच कळत नसतं. म्हणजे अजूनही मी जेव्हा माझ्या शिक्षणाकडे बघतो किंवा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेकडे बघतो महाराष्ट्रामध्ये जे चाललंय ते, तर आपली शिक्षण पद्धती ही ज्या पद्धतीची दृश्य भाषा निर्माण करू इच्छिते ती जेस्टाल्ट या संकल्पनेच्या आधारावरती आहे, आणि ती दृश्य परिणाम या गोष्टीला महत्व देणारी आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला शिकताना काहीही कळत नाही, सांगितलंच जात नाही जेस्टाल्ट बद्दल. किंवा हे पण लक्षात येईल की जे आर्टिस्ट या दिशे म्हणजे हा जर का आपला हे जर का आपलं लक्ष असेल तर हेन्द्री मातीस आणि फॉविस पेंटर हे खूप महत्वाचे करतील. किंवा फॉर्म ओरिएंटेड जे सर्व काम करणारे कलाकार आहेत ते सगळे महत्वाचे ठरतात. त्या संबंधातल्या एस्थेटिक थिअरीज महत्वाच्या ठरतात आणि ते सगळ्या गोष्टीला आपण पूर्णपणे डावलतो. आणि आपण क्युबिझमला महत्व देत नाही, आपण पॉल सेझाला महत्व देत नाही, कारण हे सगळे आपला जो नकळतपणे आपला जो एक गाभा ठरलेला आहे किंवा आपला एक जो ढाचा ठरलेला आहे त्याच्याशी संबंधित असणारे लोक आहेत. आणि ते सगळं म्हणजे आता असं झालंय म्हणजे आपण काही करू शकत नाही, तर अशी गंमत आहे. म्हणजे आर्ट स्कूलमध्ये तुम्ही लक्षात घ्या की एक पिढी होती ज्याच्यामध्ये गायतोंडे मग बर्वे मग कोलते अशा सगळ्यांना पॉलक्ली महत्वाचा वाटला, त्याच्यामुळे पॉलक्ली शिकवलं जाते. पण हेन्द्री मातीसही तेवढाच तगडा आहे आणि तो समजणं हा अजून कठीण आहे, कारण त्यांनी काही लिहिलंच नाही. ओके, त्यांनी काही थोडेफार इंटरव्ह्यू दिले पण त्याच्या पलीकडे काहीच लिहिलं नाहीये. ओके, पॉलक्लीने पुस्तकं लिहित होतो शिकवत होता त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही वाचायला मिळतं तुम्हाला आणि त्याच्यातून त्याची चित्र समजायला मदत होते, परंतु इथे काहीच नाही. आणि हे फार गडबडीचं झालं सगळं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं चित्र म्हणजे मला मग कंटाळा यायला लागला की काय सवयीने आपली चित्र काढायची याला काही अर्थ नाही खरं सांगायला. आणि जे प्रश्न होते समोर ते खूप मोठे होते असं मला वाटलं, किंवा मला ते मोठे वाटत असतील ते सुटत नव्हते लगेच म्हणून. आणि त्याच्यामुळे मग मी काही काळ चित्र बंद केलं, पण एम एफ एमध्ये माझ्या मते माझी जी चित्र होती ती सगळ्यात महत्वाची माझ्या दृष्टीने चित्र त्या काळात झाली. आणि नंतर माझं शेवटचं प्रदर्शन 2008 साली झालं ताओमध्ये, म्हणजे ग्रुप शो होता आमचा. नंतर आता भूसानला पण प्रदर्शनामध्ये भाग घेतला होता मी. म्हणजे असं नाही की मी चित्र काढत नाही, पण मला असं वाटतं की आपले सार्वत्रिक पातळीवरती जे दृश्य भाषेचे काही जे काही संबंधातले प्रश्न आहेत किंवा ते अजून सुटलेले नाहीत, आणि ते सुटण्याचा एक मार्ग म्हणजे शिक्षण पद्धती आहे, पण सार्वत्रिक पातळीवरती नाही सुटलेले. म्हणजे इव्हन आपल्या शिक्षण याच्या या शिक्षण पद्धतीचा एक भाग झाला, बरोबर आहे. तर त्या दृष्टीने काही तुम्ही सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत का, किंवा त्या दृष्टीने काही तयारी केली का, किंवा त्या दृष्टीने काही प्रयोग केले का? हो, अर्थातच केलेत. म्हणजे मला असं वाटतं की पहिला प्रयोग हा की आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये
पाहणं या गोष्टीला फार महत्व दिलं जात नाही, जरी ती आपल्या कलेचा किंवा चित्र निर्माण करण्याच्या पद्धतीचा किंवा शिल्प निर्माण करण्या पद्धतीचा महत्वाचा भाग असला तरी किंवा महत्वाची प्रक्रिया असली तरी. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जे शिक्षण व्यवस्थेचा भाग झालो त्याच्यानंतर या गोष्टीला महत्व द्यायला सुरुवात केली की पाहणं ही गोष्ट नक्की उलगडून दाखवायची. त्याचा संबंध स्केचिंगशी कसा आहे, त्याचा संबंध ड्रॉइंगच्या एका विशिष्ट पद्धतीशी कसा आहे हे समजून सांगायचं. कारण स्केचिंग का करायचं ना हे याचे अनेक अर्थ आहेत आणि ते आपल्याला नाही कळत आणि आपण केवळ स्केचिंग करत राहतो म्हणजे. तर हे प्रयोग माझ्या मते सगळ्यात महत्वाचं जे प्रयोग केले ते ह्या अंगाने मी केले की ज्याच्यामुळे ड्रॉइंग या गोष्टीला अर्थ प्राप्त होतो. आणि तुम्ही लक्षात, पहिला प्रयोग कुठे केलात तुम्ही, पहिला प्रयोग कधी आणि कुठे केला? तुमचे ते टप्पे पण आले तरी हरकत नाही की कुठे कुठे तुम्ही शिकवलं किंवा कुठे कुठे काय केलं असं एक तुम्ही क्रोनॉलॉजिकल जरी सांगितलं आणि त्यातून आपण पुढे चर्चा नेऊ आणि मग प्रत्यक्ष याच्यावर येऊ. हो ना, नाही वास्तविक म्हणजे तुमचा जो कॅम्प होता ना आपला मुरुड जिंचिऱ्याचा, ओके, आर्टिस्ट सेंटरच्या तरफे, त्याच्यामध्ये माझा सगळ्यात महत्वाचा मित्र खास मित्र नितीन कुलकर्णी मला त्या कॅम्प मध्ये भेटला. ओके, कारण तो मला खूप सिनियर आहे, तो माझ्या मते माझ्याहून 6-7 वर्षांनी सिनियर आहे तुम्हाला. तर तो ऑलरेडी पास झाला होता मी जे जे ला जाण्याआधी. तर मुरुडच्या कॅम्प मध्ये मला तो भेटला आणि नंतर आम्ही दोघं साधारणपणे 92 नंतर आम्ही एकत्र शिकवायला लागलो. कारण तो मुंबईला आला राहायला आणि आम्ही एकत्र शिकवायला लागलो आणि आम्ही प्रचंड चर्चा केल्या तासन तास या सगळ्या विषयांवरती. आणि नंतर म्हणजे आता तुम्ही त्यालाही तसंच म्हणू शकाल की त्याचंही चित्र बंद झालं, तोही शिक्षक झाला, तोही निफ्ट आणि च्या दिशेने गेला आणि तोही आज निफ्टच्या यु नो एज्युकेशन कमिटीचा चेअरमन आहे समजा. तर आम्हाला असं बिलकुल वाईट वगैरे वाटत नाही की आम्ही चित्र काढणं आमचं कमी झालं किंवा, कारण आम्ही जे करत होतो दुसरं काम ते तेवढंच आनंददायी आणि एक्साइटिंग होत. तर आम्ही वास्तविक आमचे म्हणजे माझे आणि नितीनचे जे शिक्षण विषयक विचार आहेत ते या चर्चांमधून, नंतर आम्ही वेगवेगळ्या फील्ड मध्ये शिकवलं, आम्ही फॅशन मध्ये शिकवलं, आम्ही डिझाईन इन्स्टिट्यूटला शिकवलं, एकत्र जायचं आम्ही शिकवायला किंवा आर्किटेक्चरला शिकवलं आणि त्याच्यातून नक्की आम्ही कसे शिकलो, आम्हाला ड्रॉइंग म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आर्ट स्कूलमध्ये असणारं ड्रॉइंग फिगर ड्रॉइंग आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये करणारं फिगर ड्रॉइंग याच्यात फरक आहे, त्याच्या अप्रोचमध्ये फरक आहे, जरी स्किल सिमिलर असलं तरी सुद्धा. आणि हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अच्छा हे नक्की कुठे फरक पडतो काय पडतो असे आम्ही अनेक तासन तास गोष्टी केल्यात. त्याच्यामुळे आम्ही प्रयोग करताना सुरुवातीला काही छोटे वर्कशॉप्स कंडक्ट केले, काही सेशन्स कंडक्ट केले, इथनं प्रयोग सुरू झाले. नंतर मी स्वतः ठाण्याला, दुर्दैवाने ती कोरोनाच्या काळामध्ये संस्था बंद झाली, 2003 पासून 2020 पर्यंत श्री गुरुजी आर्ट अकॅडमी नावाची एक अकॅडमी होती ठाण्याला, त्याच्यामध्ये शिकवायचो. कारण कॉलेजच्या सोबत मला असं वाटतं की शाळेच्या मुलांना ओरिएंट करणं हे खूप महत्वाचं काम आहे, त्यांना कलेच्या बाबतीत ओरिएंट व्हायला पाहिजेत ते, आणि ओरिएंट व्हायला पाहिजेत म्हणजे त्यांना पिकासो माहिती पाहिजे किंवा वॅनगॉक्स स्टारी नाईट माहिती पाहिजे असा अर्थ नाही, तर त्यांनी नक्की काहीतरी स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यांच्यामध्ये नैसर्गिक स्किल असेल तर ते त्यांना ओळखायला मदत केली पाहिजे, या अनुषंगाने खूप कामं केली. आणि त्याच्यामुळे आता काही लहान मुलांसाठी पण माझी पुस्तकं येतील काळाच्या ओघात, की ज्याच्यामध्ये माझा हाच प्रयत्न आहे की पाहणं ही जी गोष्ट आहे आपल्याकडे, म्हणजे आर्ट स्कूलला मी असताना तुम्हाला लक्षात येईल की पाहणं हा शब्द आला की लोक एकदम तात्विक पातळीवरती बोलायचे की जे कृष्णमूर्ती असं म्हणतात वगैरे वगैरे. आणि
म्हणजे जर का आपण इव्हन गायतोंडेंबाबत पाहिलं तर गायतोंडे हे किती सरळ आणि यु नो एक सालस असे सरळ सोट व्यक्ती आहेत. त्यांना असं तर देव बनवलंय जवळजवळ लोकांनी, तर मग त्यांचं पाहणं, मग त्यांची दृष्टी, तर हे जे काही सगळं आहे ना, तर त्याच्यामुळे कुठच्याही गोष्टी समजून न घेता त्याला गुढ बनवणं हेच सगळं. माझ्यावर आक्षेप नाही ना तुमचा? नाही नाही, तुमच्यावर आक्षेप नाहीये, कारण तुम्ही फक्त प्रकाशक आहात एका अर्थी. पण मांडायला काही हरकत नाही, असेल तर मी मांडीन. तुम्हाला माहितीये माझा स्वभाव. माझं साधं म्हणणं आहे की अनेक चित्रकार इंडियन येलो मध्येच ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग करतात. का? कारण गायतोंडेंनी तो रंग वापरला, दुसऱ्या रंगामध्ये नाही होत ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग. नाही का? म्हणजे तर हे जे काही सगळं आहे आपल्याकडचं असं सगळं भूलभुलैया आहे एका अर्थी, गोंधळ आहे. हा, तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे हे जे सगळे प्रयोग आहेत ते मी माझ्या 2003 पासून मुलांना शिकवलं त्याच्या बाबतीतही केले, आणि नंतर जिथे जिथे आर्ट स्कूल मध्ये होतो तेव्हा तेव्हा ते करतच होतो. म्हणजे आणि आता तर रचनामध्ये करतो. पण असं असं झालं की की अनेक वेळा वेगवेगळे वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिकवणं, त्याच्यामुळे त्याचं सातत्य राहिलं नसेल कदाचित, त्यामुळे ते जाणवलं नसेल. पण आता तुम्ही रचना संस्थेत मध्ये आहात आणि एका महत्वाच्या संस्थेचं तुम्ही सूत्रसंचालन करताय, तर तिथे काही तुम्ही असे काही ठरवले आहेत का प्रयोग किंवा केले आहेत का? त्याचा हे काय मिळतंय तुम्हाला, काय म्हणतात त्याला, निकाल किंवा रिझल्ट? सी, माझं साधं असं मत आहे की एक साधं सूत्र मी अवलंबायला सुरुवात केली जेव्हा मी रचनामध्ये आलो तेव्हापासून, की कलेचा मूळ गाभा माझा अनुभव मला मांडता येणं त्याच्याशी संबंधित आहे. तो जर का मी तपासला की मला काय मांडायचंय ते माझ्या चित्रात येतंय का, ओके, हे एक गोष्ट जर का आपण तपासायला लागलो तर आपल्याला सगळे जे काही आपल्या मेथडॉलॉजीज आहेत, आपले जे वेगवेगळे इझम्स आहेत, आपले जे काही कल्पना आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासायला मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही म्हणजे मी जे जे मध्ये असतानाही ते प्रयोग केले होते, म्हणजे जेव्हा मी ऍस्थेटिक्स शिकवायचो तेव्हा, आता इथेही होतात की ऍस्थेटिक्स मध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटल हे दोन विचारवंतांच्या कल्पना शिकवल्या जातात, जे वास्तव म्हणजे काय आणि चित्रकलेमध्ये वास्तवाचं चित्रण कसं होतं याच्याबद्दल दोन विरुद्ध मतप्रवाह ते मांडतात. प्लेटोनी तर टीकाच केली वास्तवावरती आणि त्याच्या चित्रणावरती. तर मी चित्रकारांना विचारतो की म्हणजे मी विद्यार्थ्यांना म्हणतो की आपण प्लेटो जे म्हणतो ते आपल्या स्वतःला जर का लावून पाहिलं की माझ्या चित्रामध्ये माझ्या वास्तव मी जो पाहिलं त्याचा अनुभव येतोय का, तर आपल्याला प्रश्न पडेल की मी खरंच पाहतोय का, मला खरंच अनुभव मिळतोय का, की मी सवयीने चित्र काढतोय. ओके, आणि यामुळे मला असं वाटतं की जी गोष्ट माझ्या शिक्षणाच्या काळात होत नव्हती किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना तो अनुभव असेल की थिअरी विषय हा फक्त परीक्षेपुरता शिकतात लोक, आणि त्याचा प्रॅक्टिकल विषयाशी काय संबंध आहे आणि तो कसा असतो तो कळत नाही. तर त्या अनुषंगाने आम्ही बरंच काम केलं. ओके, आणि सुदैवाने आमच्याकडे चांगले इतिहासाचे शिक्षक आहेत, चांगले ऍस्थेटिक्सचे शिक्षक आहेत, की ज्याच्या आधारावरती आम्हाला या गोष्टी करता येतात. म्हणजे शिल्पकलेमध्ये तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे तो सगळ्यांचा अनुभव आहे, जे जे मध्ये सुद्धा असेल किंवा बाकीच्या आर्ट स्कूलमध्ये पण असेल, ज्या जेव्हा एक असाइनमेंटमध्ये भारतीय शिल्पाची कॉपी करायची असते, आर्ट स्कूलचा सिलेबसचा भाग येतो, तर तिथे तुम्हाला पोश्चर ज्या मुलांना वेस्टर्न मेथडॉलॉजीमध्ये रिप्रेझेंटेशनल स्कल्चर करायची सवय आहे त्यांना कळत नाही की भारतीय शिल्पाचं पोश्चरचं आर्मेचर कसं लावायचं, कारण भारतीय पोश्चर ही डान्स मधून आलंय. ते डान्स तुम्हाला कळायला पाहिजे, डान्स माहिती नसेल तरी तुम्हाला एक त्याचा अंदाज यायला पाहिजे, आणि मग बाकीच्या संकल्पना आहेतच. तर मला असं वाटतं की काम हळूहळू चालू आहे. मी असं काही दावा करत नाही की मी आल्यापासून सगळं रचनामध्ये बदललं, परंतु हाच याच दिशेने काम चाललंय की थिअरी आणि प्रॅक्टिकल याचं नातं कसं जोडायचं. आणि आपल्या ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की
प्रतिमा निर्मिती ही जी काही एक आपण संकल्पना सहज वापरतो, बर्वेंनी त्याच्याबद्दल बरंच लिहून ठेवलंय, तर ती प्रक्रिया अजून आपल्याला पूर्ण उलगडलेली नाही. म्हणजे तर त्याबद्दल आम्ही बरंच काम करतो की नक्की आपल्या मनामध्ये प्रतिमा निर्माण कशी होते आणि त्याचे त्या गोष्टीकडे निरीक्षण कसं करायचं. म्हणजे आपल्याकडे सायकॉलॉजीचा जो काही संबंध आहे अभ्यासाशी, कला अभ्यासाशी, तो फ्रॉइडच्या पलीकडे जात नाही. परंतु आज आम्ही आर्ट थेरपीच्या अंगाने बरंच पाहण्याचा प्रयत्न करतो, मानसिक अनुभवाकडे किंवा अनेक मानसिक म्हणजे सायकॉलॉजीच्या अनेक संकल्पनांच्या अनुषंगाने मानसिक प्रक्रियांकडे बघण्याचा प्रयत्न करतो, किंवा न्यूरोलॉजी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आर्ट स्कूल्सच्या किंवा ओव्हरऑल कला संचालनाने. कारण टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने विकसित होते, ज्या पद्धतीने ते नवीन नवीन अनुभव निर्माण करतायत, त्याच्यामागे न्यूरोलॉजी सारखे शास्त्र आहेत. तर त्यामुळे आपण ज्या फार काय म्हणतात त्याला फार जुनाट अशा ज्या कल्पना आहेत त्या अजून जर का आपण धरून बसलो म्हणजे तर आपला विकास नाही होणार. तर यामुळे या दिशेने आम्ही प्रयत्न करतो की आम्ही म्हणतोय की हे वेगवेगळी शास्त्र आहेत, हे माणसाच्या अनुभवाच्या पद्धतीकडे पाहतात, त्याच्या मनाकडे पाहतात, त्याच्या मनामध्ये प्रतिमा कशा निर्माण होतात त्याच्याकडे पाहतात आणि त्याचा प्रतिसाद म्हणते किंवा त्याचा परिणाम म्हणजे कला असं आपण म्हणूया. तर या दिशेने आम्ही प्रयत्न करत असतो. ज्याच्यात म्हणजे आम्ही कंपल्सरी काही मुलांना डान्स फेस्टिवल बघायला घेऊन जातो, आम्ही काही पुस्तकं वाचायला, फिल्म बघायला. म्हणजे तुमचा मुलगा रचनामध्ये होता, तुम्हाला माहिती येते की या सगळ्या गोष्टी सहज होत असतात एका अर्थी, त्यासाठी वेगळं काही करावं लागत. म्हणजे आम्ही गेल्या वर्षी लॉकडाऊन लागण्याआधी हयाओ मियासाकी नावाचा जपानी फार महान ॲनिमेटर किंवा ॲनिमेशन फिल्म बनवणार आहे, त्याचा आम्ही त्याच्या फिल्मचा फेस्टिवल केला होता की ज्याच्यामुळे तो कशा पद्धतीने विचार करतो, कशा पद्धतीने प्रतिमा निर्माण करतो, कशा पद्धतीने संवाद साधतो दृश्याच्या द्वारे, या सगळ्या गोष्टीचा ऊहापोह करता येईल. तर अशा प्रकारचे प्रयोग चालू असतात. खरं सांगायचं त्याचा परिणाम होतो चांगला, अर्थातच होतो. कारण म्हणजे आता उदाहरणार्थ आम्ही या दिशेने प्रयोग करतो आहोत, करणार आहोत, की उदाहरणार्थ सिरामिक्स मध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे लोक टेक्निकली गोष्टी शिकतात आणि मग त्यांना दोन मार्ग असतात, आयदर ते वापरण्याच्या वस्तू बनवतात म्हणजे प्लेट बनवतात, कप बनवतात, किंवा मग आर्टिस्टिक अशा काही गोष्टी बनवतात. परंतु भारताच्या किंवा जगभरातली जी काही सिरामिकची हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये पोर्सेलिनला तुम्ही बाजूला ठेवा, म्हणजे ते वेगळंच विश्व आहे सगळं. परंतु आपल्याकडे सुद्धा जे फोक सिरामिक आहे त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं आणि खूप सुंदर काम तयार होतं आणि त्या गोष्टीला आपल्या अभ्यासक्रमात स्थानच नाही आहे. तर आम्ही आता त्या फोक आर्टला आमच्या अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत इन्फॉर्मली, की ज्याच्यामुळे किती साध्या साध्या गोष्टींनी आकार बनतो. कारण सिरामिक्सच्या क्षेत्राचं तुम्ही पण निरीक्षण केलंच असेल की तुम्ही एक प्लेट 5,000 रुपयाला नाही घेऊ शकतो, म्हणजे एक प्लॅटर समजा. तर मग त्यांना वाटतं की अरे आपला समाज कलेला काही महत्व देत नाही वगैरे. परंतु डिझाईन हा जो एक महत्वाचा भाग आहे तो या सगळ्या सिरामिकच्या शिक्षणामध्ये मिसिंग आहे. तर आम्हाला असं वाटतं की ते फोक आर्टकडे पाहायला पाहिजे, डिझाईनकडे पाहायला पाहिजे, ज्याच्या अनुषंगाने या गोष्टी बदलते आणि मला असं निश्चित वाटतं की त्याचा परिणाम होतो. म्हणजे कारण आम्ही म्हणजे उदाहरणार्थ आम्ही एक असा प्रयोग सुरू केला 3 वर्षापूर्वी की आम्हाला असं लक्षात आलं की बरेचसे लोक आहेत की ज्यांना सुरुवातीला त्यांच्या आयुष्यात कला शिकायची होती पण त्यांना नाही कारणामुळे शिकायला मिळाली आणि त्यांना अजून शिकायचं आहे, ते अजून ड्रॉइंग पेंटिंग करतात पण त्यांना हॉबी लेवलच्या पलीकडे जाण्यासाठी काही स्त्रोत नाही, म्हणजे काही प्लॅटफॉर्म नाही शिकण्याचा.
की त्यांनी सिरियसली त्यांना काही करायचं असेल तर म्हणून आम्ही एक पीजी लेवलचा त्यांच्यासाठी खास 2 वर्षाचा इंटेन्स प्रोग्राम तयार केला आणि त्याच्यातून अनेक लोक हा सुंदर काम करतायत की जे त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागतील. आता 3 वर्ष झाली त्या प्रोग्राम. आता कुठे कुर्ल्याच्या तुमच्या जागेत होतो का? हा हो. किती विद्यार्थी असतात त्याला? त्याला कधी 5 असतात कधी 7 असतात कधी 3 असतात. ते प्रत्येक वर्षी जसे जसे लोकांना कळत तसे. कारण आम्ही म्हणतो की टिकतात हो. कारण माझं असं मत आहे की बऱ्याचशा लोकांना कला शिक्षण हे त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांच्या एक ओळखीचं साधन बनत. त्यांची ती गरज असते आणि ते शिकल्यामुळे त्या जे काही कला निर्माण करतात त्याच्यातून त्यांची जी काही मानसिकता बदलते ती तर आपल्याला समजतेच. आणि त्यांच्या घरातल्या व्यक्तींमध्ये त्यांच्या समाजामध्ये हळूहळू त्यांच्याविषयी बघण्याची दृष्टी बदलते. आणि मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आहे म्हणजे खरं सांगायचं. पण महेंद्र मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारेन की हा आता तुमचा एक अनुभव झाला. दुसरा अनुभव असा आहे की एका वर्गात 50 मुलं असतात. आपण अगदी जे जे पासून घेऊया कारण ती मातृसंस्था आहे आपली. तर ती 50 मुलं होती त्या मुलांचं पुढे काय होतं? त्यातली किती पुढे टिकतात? पुढे आणखीन 10 वर्षांनी किती टिकतात? त्याच्या पुढे 10 वर्षांनी किती टिकतात? असा कधी विचार तुम्ही केलाय का? आणि पण मग असं का होतं की तिथे का नाही टिकत आणि हे यांना का करावं असं वाटतं? त्यांनी पण तो आवडीने निवडलेला असतो विषय. त्यांनी पण आपल्या आवडीने तिथे ऍडमिशन घेतलं असतं. आवडीनेच ते शिकलेले असतात. पण पुढे गॅलरीला देखील जायचं नाही इथपर्यंत एक असं वैराग्य येतं अशा लोकांना. हे असं का काय होतं याच्यामध्ये? याची कारण मीमांसा कधी शोधली आहे का? हो ना. पण मला असं वाटतं की ते फक्त आर्ट स्कूलच्या पातळीवरती नाही होत, ते सगळ्याच क्षेत्रात होतं. म्हणजे डॉक्टरांचं पण तेच होतं, इंजिनियरांचं पण तेच होतं. कारण मला असं वाटतं की आपली शिक्षण म्हणजे मी म्हणून म्हटलो की आपण अजूनही परजीवी आहोत. आपण असं म्हणत नाही की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आर्ट स्कूल म्हणजे आपल्या अनेक चर्चांमधून तो मुद्दा आला म्हणून त्याला रिफर करून बोलतो की एलिमेंटरी इंटरमिजिएट मधलं समजा नेचर ड्रॉइंग हा विषय कमी झाला. बरोबर आहे. आता त्याला ते ऑब्जेक्ट ड्रॉइंग का असं काहीतरी म्हणतात. स्टील लाईफ मध्येच एक फळफूल पण मांडतात किंवा असं काहीतरी आहे. आणि त्याचं कारण हे ती फळफुलं मिळत नाही परीक्षेसाठी लागणारी, हे एक होतं. बरोबर आहे. परंतु जर का आपण असं म्हटलं की मुळात हेतू काय नेचर ड्रॉइंगचा, की एक निसर्गातला घटक पाहून मला तो ड्रॉ आणि पेंट करता येतो का? आता कोल्हापूर मधला वेगळा असेल निसर्गाचा घटक, नागपूर मधला वेगळा असेल, कोकणातला वेगळा असेल, त्यांनी तो का नाही करावा? ओके. आता इथे प्रश्न कुठे येतो की इथे असं होऊ शकतं की एका प्रदेशातले लोक म्हणणार नाही आमच्याकडे आंब्याची झाडं आहेत, आम्ही आंब्याचीच पानं दरवेळेला देणार आणि मग सगळे क्लासवाले आंब्याची पानं रंगवायला शिकवणार. प्रॉब्लेम तिकडे आहे. प्रॉब्लेम म्हणजे आपण तो विषय काढून टाकणं ही जी भयानक गोष्ट झाली. तर त्याच्याऐवजी आपण असा विचार करायला पाहिजे. हा आपण विचार करत नाही असं मला वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने किंवा म्हणजे आता मी असं म्हणत नाही कला संचालनामध्ये राजीव येणार आहे परवा, पण कला संचालनाने विचार करावा किंवा की कन्झम्पशनचे मार्ग काय आहेत. ओके. मी आर्ट शिकलो, आर्टचे कन्झम्पशनचे मार्ग निर्माण केले नाही आहेत आपण. ओके. म्हणजे एखादा माणूस असं म्हणेल की नाही मला ना हे एवढं एक करून तेवढाच आनंद मिळतो आणि मी तेवढंच काम करेन, मला तेवढे कमी पैसे मिळतील पण मला चालणार आहे. तर हे सुद्धा याला स्थान आहे. ओके. म्हणजे मला अनेक वेळेला असं वाटतं की आमचा पेंटिंगचा विद्यार्थी विशाल शिंदे, जे जेचा पेंटिंगचा विद्यार्थी, तो पेंटिंग चांगलं करतोच परंतु तो गणपती एवढे सुंदर करतो की त्याने स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण केली आणि त्याला वेळ नाही आहे म्हणजे काम करायला, इतकं त्याच्याकडे काम आहे. तर मला असं वाटतं की हे किती सुंदर आहे. का म्हणून प्रत्येकाने आर्ट गॅलरीमध्येच चित्र लावणारी चित्र काढायला पाहिजे? जर का त्याला ते काम करून आनंद मिळतोय, समाधान मिळतोय,
पैसे मिळत आहेत त्याचं सगळं जीवन चांगलं सुखासमाधानात चालू असेल तर हे कोणी सांगितलं? तर मला असं वाटतं की हा आपला मान्य आहे, तुमचा हा मुद्दा अगदी मान्य आहे. मला माझं याच्या पुढचं पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की मी तुमच्याशी गिव्ह अँड टेक करतोय सगळं. उदाहरणार्थ की कलेचा उद्देश काय, कला शिकण्याचा उद्देश काय, आपला जो मूळ ब्रिटिशांच्या याच्यामध्ये लिहिला की कलेचा अभ्यास करणार, कलेचा अभ्यास करणारी लोक त्याच्यात यावी किंवा कला रसिक निर्माण व्हावे असं लिहिलेलं आहे. हा पण आपण तसेही रसिक केले आहेत का? ज्यांनी डिप्लोमा केलेली किती मुलं असं, किती माणसं आज ती जहांगीरला जातात किंवा ते प्रदर्शन पाहतात नियमितपणे, असं होत नाहीये. हा जो काही हे राहिलेला आहे ना, हा कशामुळे? हा शिक्षण पद्धतीचा दोष आहे. नाही, मला असं वाटतं की तो हा म्हणजे शिक्षण पद्धतीचा दोष आहे असं आपण फक्त शिक्षण पद्धतीला कला रसिक पण नाही करू शकलो ना असं मला वाटतं. हो नाही करू शकलो. अनेक वेळा असं होतं की काहीतरी कोणतरी भेटते कुठेतरी जहांगीरला चुकून आणि आपण रोज जात असतो आणि मग ते आपल्या अरे इकडे कुठे असतो तुम्ही असं विचारलं का असं ती पायरी उभंगून आज जावं असं वाटतं. म्हणजे असंही होत म्हणजे हे भीषण आहे ना ही परिस्थिती की तुम्ही आज कधीतरी आलायत आणि एकदम इकडे कुठे आज असं विचारलं तर भयंकर अपमानास्पद असतं की आपण जिथे रोज जातो किंवा आपली ती पंढरी आहे किंवा आपण तिथं दर आठवड्यात एक व्हिजिट देतो. खूप पंचायत होते अशा वेळी सगळ्या आणि मग काय बोलायचं ते कळत नाही. एकदा असंच व्हॉट्सअप ग्रुपवर हे चाललं होतं, एक छोटा ग्रुप आमच्या वर्गातल्या मुलांनी तयार केला, म्हणजे मीच केला, उत्साह मलाच जरा जास्त. आणि मग काही दिवसांनी त्याच्यावर चर्चा सुरूया आणि मग त्यातली एक मुलगी होती ती म्हणले आपण ना जहांगीरला भेटूया. तर माझं डोकं जर असं सरकॅस्टिक हे असलं मी म्हटलं जहांगीर कुठे आहे? तर त्यावरून तो ग्रुप फुटला सगळी त्यातली निघून गेली मुलं. तर हेही प्रकार असे होतात ना. माझी सगळी कळकळ हीच आहे की हे सगळं कसं थांबवावं किंवा कसं कर आपल्याला किमान पेंटिंग बघणारी लोक पेंटिंग साक्षर किंवा चित्र साक्षर कला साक्षर लोक निर्माण करता आली पाहिजे. ती आपल्या अभ्यासक्रमात होत नाही असं माझं मत. आहेच ना. कारण मला असं वाटतं की आपल्याकडे जे शिक्षण व्यवस्थेतले अनेक लोक आहेत तेच मुळात कला साक्षर नाही आहेत. म्हणजे तर ते दुसऱ्यांना कला साक्षर कसे बनवणार आहेत? म्हणजे एका अर्थी म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही आणि मला असं वाटतं की या सगळ्या मागे ब्रिटिश काळीन जी म्हणजे जो काळ आहे 150 वर्षाचा त्याच्यात अनेक कारणं आहेत की आपलं म्हणजे आपल्या सगळ्यांची मूळ गावं मुंबई नाही आहेत. आपण कुठच्या गावातून कुठच्या तरी मुंबईत आलो आपले आधीची लोक आणि ते जेव्हा आले तेव्हा ते त्यांच्या निसर्गापासून तुटले, त्यांच्या भाषेपासून तुटले आणि शहर मुंबई सारखे हो आणि मुंबई सारख्या शहराच्या मधले जे यु नो म्हणजे मध्यम वर्ग जो तयार झाला त्याचं जीवन हे कुठच्याही कलेच्या पासून दूर होतं. म्हणजे वास्तविक म्हणजे मला फार वाईट वाटतं की स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे मी सुद्धा पाहिलेली आहे की अनेकांकडे तिकिटांची अल्बम असायचे जसं पोस्टाच्या तिकिटांचे किंवा नाण्यांचे अल्बम असायचे किंवा पूर्वीच्या काळी टेक्स्टाईल मिलचे तुम्ही चादर विकत घेतली तर एक मोठं रंगीत असं लेबल असायचं त्या मिलचं ते लोक ते काढून त्याचे अल्बम करायचे. कारण दृश्य या गोष्टीशी आपण एवढे दूर गेलो होतो असं मला वाटतं. आणि मग आपल्या ज्या कल्पनांचं रोपण केलं गेलं की म्हणजे ज्या ब्रिटिश सगळ्या कल्पना म्हणजे आपण रांगोळी काढत नाही, आपण तोरण लावत नाही. म्हणजे मला असं वाटतं की रोज रांगोळी काढणं आणि काढलेली बघणं हा एक अत्यंत सुंदर दृश्य संस्कार आहे एका अर्थी आणि त्याचा कुठच्या धर्माशी संस्कृतीशी संबंध जोडायची गरज नाही किंवा वास्तविक नीटनेटक असणं ही बेसिक दृश्य साक्षरतेची एक पायरी आहे. तर मला हा तर आपण हळूहळू त्याच्यापासून दूर गेलो आणि त्यामुळे मग आणि त्याच वेळेला आर्ट स्कूलमध्ये किंवा जे कलाकार तयार करत होते त्याचा प्रत्यक्ष म्हणजे कलाकार आपल्या सर्वांसारखाच जगत असतो पण तो कलेच्या वा भाषेमध्ये जे काही बोलतो ते काहीतरी अगम्य असतं. असं काय कसं काय शक्य आहे असं मला साधा प्रश्न पडतो.
आणि मग अशी एकची काही भूमिका तयार व्हायला लागली की अरे नाही ते ना ते नाही सगळं सहज समजत, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो वगैरे वगैरे. पण ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ती संगीताबाबत नाही झाली, ती गोष्ट नृत्याबाबत नाही झाली. म्हणजे त्याला एक वेळ नृत्याचे बारकावे कळणार नाही, पण त्याला त्याचा परिणाम तर निश्चित कळतो. तेच गाण्या बाबतीत हा, तर त्याच्यामुळे आपल्याला दृश्य संस्कृती निर्माण करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतात आणि तरच त्या गोष्टी होतील एका अर्थाने मला वाटतं. काही प्रमाणे कलेच्या अभ्यासक्रमातून व्हायला पाहिजे आधी, मग ती कलावंतांपर्यंत जायला पाहिजे, तिथून ते पुढे समाजात प्रसार. आणि मला प्रश्न हा बोला 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 नाही बोला विचार. नाही मला असं वाटतं की ते जे आहे ना ते आता नवीन जे शिक्षण धोरण आलंय त्याच्यामध्ये करायला खूप संधी आहे. कारण ते असं म्हणतायत की कला ही अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग असायला पाहिजे, कला ही विषय शिकण्याचं साधन व्हायला पाहिजे. ओके, आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे कला शिक्षक काढून टाकतायत आता, हे एलिमेंटरी इंटरमिजिएट मध्ये हे प्रकार केले, त्यांनी विषय पण चित्रकलेचा काढून टाकलाय माध्यमिक शिक्षणातून. आर्ट स्कूलचं तर काय आनंदच आहे सगळा, म्हणून तर आपण आता एकत्र झालो आहोत. आणि जे काही नवीन होणार आहे त्याच्यात कितपत वाव असेल असं वाटतंय तुम्हाला? तोपर्यंत राहील का नवीन अभ्यासक्रम येईपर्यंत चित्रकला हा विषय राहील का असा मला प्रश्न. अतिशय वाईट अवस्था आहे सगळ्या आर्ट स्कूलची. म्हणजे इथंच नाही, परवा कर्नल सर सुद्धा म्हणाले, दिल्लीतले काही मित्रमंडळी म्हणतात, मध्य प्रदेश मधले मित्रमंडळी म्हणतात की आमच्याकडे पण परिस्थिती फार वाईट आहे, आमच्याकडे पण हीच अवस्था आहे सगळी. म्हणजे हे नेमकं चुकतंय कुठं किंवा काय याच्याविषयी आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. ज्यांनी जे याविषयी सजग आहेत किंवा ज्यांना हे कळतं त्यांनी विचार करून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. खरंय ना, खरंय. पण मुळात मुद्दा असा आहे की त्याची सुरुवात कशी करायची. आणि गंमत पहा की आपल्याकडे आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाने ऑलरेडी ती पॉलिसीनुसार त्यांचा अभ्यासक्रम बदलायला सुरुवात केली. आपण एसएससी बोर्डाला सांगायला पाहिजे की तुम्ही तो बदलायला पाहिजे, कारण आपल्याकडे ऑलरेडी जी भूमिका होती की एलिमेंटरी इंटरमिजिएट किंवा आर्ट शिकलं तर तुम्हाला वाढीव मार्क मिळणार, ही अत्यंत स्वागतार्ह भूमिका आहे असं मला वाटतं. त्यांनी एक आर्ट स्कूलला आर्ट म्हणजे चित्रकला आणि इतर क्राफ्ट विषयांना एक मोठी बळ मिळालं. पण मला असं वाटतं की आपल्याकडच्या व्यवस्थेचे प्रश्न फार जटिल आहेत. म्हणजे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण आपला जवळच्या काळातला फायदा आणि आपलं दूरच्या काळातलं लक्ष पण मला एक राहून राहून प्रश्न तुम्हाला विचारायचं वाटतं, तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर देऊ नका, माझा काही आग्रह नाही. की एक तुमची जी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेनं खूप मोठं कार्य केलेलं आहे किंवा आर्किटेक्चरच्या संदर्भात, आणि त्यांनी जेव्हा फाईन आर्ट सेक्शन सुरू केला त्यावेळी खरोखर आनंद झाला, स्वागत केलं त्या सर्वांचे. आपली आपल्यापैकीच काही मंडळी तिथं होती, आपल्या त्या वर्कशॉप मधली एक्झाम तिथं मुख्य होती. त्यानंतर जिचं परवा आपण हे ऐकलं की मंजिरी तिथं होती. तर आता एकदम असं असं हे सगळं व्यवस्थित चालत असताना अचानक तुमचं कॉलेज हे कला संचालनाला जोडलं गेलं. आता त्या कला संचालन मी प्रचंड टीका केलेली आहे ती तुम्ही वाचली असेल. म्हणजे अगदी 1981 सालापासून मी करतोय आणि सततच करतोय, एक अख्खा अंक सुद्धा मी काढला त्याच्यावर. असं काय झालं की तुम्हाला हे करा निर्णय घ्यावा लागला? नाही, वास्तविक काय माहितीये का, मला असं वाटतं की सर्व आर्ट स्कूलच्या बाबतीमध्ये एक मोठा अडचण AICTE आहे. आता ती काळाच्या ओघात AICTE निघून जाईल. म्हणजे आता कला संचालनाने सगळ्यांना पत्र पाठवली आणि जे जे ला एक विशिष्ट दर्जा म्हणून AICTE ने मान्यता दिली. वास्तविक जे जे कडे पण ज्या काही गोष्टी आहेत त्या AICTE च्या नॉर्म्स मध्ये बसत नाही, खरं सांगायचं. आणि तेव्हा अशी परिस्थिती की आम्ही YCMU चा कोर्स चालवत होतो आणि YCMU ला तेव्हा UGC ने आक्षेप घेतला की तुम्ही हे सर्व कोर्स आहेत ते स्टुडिओ प्रॅक्टिस आहेत, ते तुम्ही अशा एका विशिष्ट त्यांनी ते डिस्टन्स एज्युकेशनच्या अंडर आणलेले होते, तर ते तुम्ही कसे करता आणि
केवळ फाईन आर्ट्सचा नाही, माझ्या मते वायसीएमएचे 100-150 कोर्सेस मला वाटतं त्याच्यामुळे त्यांना ते हॉल्ट करावे लागले. आणि त्याच्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता, आम्हाला कारण मुंबई युनिव्हर्सिटी पाहिजे तुम्हाला तर AICTE अडथळा पार करावा लागतो. आणि तुम्हाला म्हणजे मला माहिती नाही की त्याचं इन्स्पेक्शन ही फार कठीण गोष्ट असते सगळी. आणि त्यामुळे आम्हाला डिप्लोमा कोर्स घ्यावं लागला. आम्ही कला संचालनाशी जोडलो म्हणजे साधी, हा कारण सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा आम्ही आमचं स्वतःच सर्टिफिकेट देत होतो आणि त्या सर्टिफिकेटला सगळीकडे मान्यता होती. नंतर म्हणजे शासनाचाच नियम आला की खाजगी महाविद्यालय देऊ शकत नाही तशा प्रकारचे सर्टिफिकेट, त्याच्यामुळे आम्हाला ते बंद करावं लागलं. मग आम्ही वायसीएमएकडे गेलो. मग आणि वास्तविक आपल्या विद्यार्थ्यांची मानसिकता किंवा पेरेंट्सची जी मानसिकता आहे ती त्याने आपला मुलगा किंवा मुलगी शिकते का याच्यापेक्षा त्याला डिग्रीचं सर्टिफिकेट मिळणार का ही आहे. म्हणजे त्याला डिग्रीचं सर्टिफिकेट मिळून त्याला काहीही येत नसलं तरी त्यांना चालतं. ते तुम्ही जे म्हणालात मागाशी की लोक हळूहळू कमी का होतात, कारण बरेच जण पास झालेले असतात पण त्यांना काही कळलेलं नसतं. म्हणजे त्याच्यामुळे मग त्यांची जी काही प्रॅक्टिस ती बंदच पडते ना, म्हणजे बंदच पडणार आहे. तर असं कारण कारण आपलं जे शिक्षण व्यवस्था आहे, म्हणजे जर का तुम्ही IB's व्हिज्युअल आर्टचं करिक्युलम स्ट्रक्चर पाहिलं, तुम्ही IGCSE व्हिज्युअल आर्टचं करिक्युलम स्ट्रक्चर पाहिलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक जो शिकणारा आहे त्याला काही मिनिमम गोष्टी कळतील ह्यासाठी एक रचना तयार करतो. आर्ट स्कूलची आपली जी काही आर्ट स्कूल म्हणजे फक्त JJ स्कूल ऑफ आर्ट नाही, सर्व आर्ट स्कूल जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला काही मूलभूत गोष्टी मिनिमम कळतीलच याची शाश्वती देणारा आपली व्यवस्था नाही आहे. ओके, आणि ती असणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय आपण म्हणू की तो एखादा माणूस कला करणार नाही पण तो ऍप्रिशिएट तर करायला शिकेल कमीत कमी. तो त्याच्यामुळे सोबत लोकांना घेऊन तर जाईल चित्र बघायला, तो त्याला जेवढं येईल तेवढं त्याच्याबद्दल बोलेल तरी. ओके, म्हणजे ती इन्फॉर्म्ड ऍप्रिसिएशन असेल. आपल्याकडेच आत्ता ऍप्रिसिएशन जे आहे त्याचं काहीतरी गूढ गोष्टीला पाहणं यासारखं यु नो ऍप्रिसिएशन आहे, तर तसं नाही आहे ना. ते इन्फॉर्म्ड असायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी होण्याची गरज आहे. तर त्यामुळे आम्हाला ऍफिलिएशन चा मार्ग नाही, आम्हाला कुठच्या ना कुठच्या तरी बॉडीशी ऍफिलिएट व्हावं लागतं. बरं, आपल्याकडे जे नियम आहेत की आपण आता फक्त रिजनल ऍफिलिएशनच घेतो घेऊ शकतो. म्हणजे आम्ही हा म्हणजे आम्ही भारतातल्या इतर राज्यातल्या युनिव्हर्सिटीशी संलग्न होऊ शकत नाही, फक्त तुम्ही परदेशी युनिव्हर्सिटीशी संलग्न होऊ शकता. तर हे नियम हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला जाचक आहेत, त्याच्यातून अशा अडचणी तयार होतात. आशादायक आहे तुमचं हे सगळं पाहण्याचं. हो, मला असं वाटतं की बदलेल असं वाटतं. हो हो, निश्चित. कारण नवीन शिक्षण जी काही डॉक्युमेंट आहे ना ते तर म्हणजे मला असं वाटतं की त्या डॉक्युमेंटची साधारणपणे 2000 पासून लोक वाट बघत होते. 2000 साली एक NCF नावाचं डॉक्युमेंट आलं, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. आणि त्याच्यात सुरुवातीला आणि त्याच्यात डॉक्टर अशोक रानडे वगैरे असे सगळे लोक त्याच्यात होते त्या डॉक्युमेंट बनवण्यामध्ये. आणि त्याच्यात असं म्हटलं होतं की कला ही ज्ञान भाषा व्हायला पाहिजे. ती कशी व्हायला पाहिजे हे सांगितलं नव्हतं पण ही व्हायला पाहिजे. तुम्ही कलेचा वापर करून गणित विज्ञान या सगळ्या गोष्टी शाळेपासून शिकायला पाहिजेत असं त्याच्यात सांगितलेलं आहे. कसं ते त्याच्यात सांगितलं नाही, त्याच्याकरता नंतर जे प्रयोग झाले आणि आता तर नवीन एज्युकेशन पॉलिसी आली. मला असं वाटतं की ती जर का पॉलिसी आपण समजली आणि जर का आपण आपल्या कलेच्या संकल्पना बदलल्या
तर आपण फार मोठ्या गोष्टी फार दूरगामी परिणाम त्याच्यातून होऊ शकतील असं मला वाटतं. कारण कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेतला जो स्किलचा भाग आहे तो वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यातल्या वैचारिकतेचा भाग आहे तो वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. कारण आत्ता आपली शिक्षण व्यवस्था आपण जी कला शिकतो ती बी ए मध्ये जसे लोक भाषा शिकतात तशी आहे. आपण फक्त भाषा शिकतो, आपण त्याचा फक्त वापर अभिव्यक्ती या अंगानेच करतो, परंतु भाषेचा वापर अनेक पद्धतीने होऊ शकतो. तसाच दृश्य भाषेचा होऊ शकतो, परंतु त्या वेगवेगळ्या दिशा आपण विकसितच नाही केलेल्या, म्हणजे अभ्यासक्रमातूनही नाही केलेल्या, शिक्षण व्यवस्थेतून केलेल्या. त्यामुळे मला असं वाटतं की कलेच्या क्षेत्रातला माणूस हा आपल्या शिक्षणाचा आणि तो जे नंतर काम करतो त्याचा बऱ्याच वेळेला त्याचा अर्थावरती काही संबंध नसतो. अशा प्रकारची इव्होल्युशन होऊ शकते आणि ती फार सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे आता मला नेहमी प्रश्न असा पडतो मला की तुम्ही आता इतक्या लोकांना शिकवताय, बरोबर आहे, तुमच्या आता कलून दरवर्षी काही विशिष्ट संख्येची मुलं जात असतील, तर या सगळ्यांवर जे काही संस्कार होत आहेत त्यांना हे प्रश्न जाणवतात का विद्यार्थ्यांना? हे बेसिकली जे आता आपण चर्चा करतोय जो नकारात्मक सूर आपला तो त्या मुलांना जाणवतो का? आणि जाणवत असेल तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी असं त्यांना वाटतं का? म्हणजे समजा आणखीन 10 वर्षांनी जर तुमच्या आता खालून निघालेली 4 मुलं शिक्षण क्षेत्रात आली तर ती हे बदल करतील का? या दृष्टीने तुम्ही कसं पाहता किंवा काय सांगा? नाही, मला असं वाटतं की त्याच्यात दोन भाग आहेत. म्हणजे माझे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रात शिक्षक आहेत. म्हणजे इव्हन माझ्या आर्ट स्कूलमधले काही शिक्षक हे माझे विद्यार्थीच आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला तो बदल दिसेल, पण त्याचबरोबर ती व्यवस्थेने सुद्धा तो त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का उदाहरणार्थ राज्यकला प्रदर्शन पाहिलं तर राज्यकला प्रदर्शन हे फक्त जणू काही वास्तववादी कलेलाच महत्व देतं अशा प्रकारचं असतं. त्याची सगळी जी अवॉर्ड आहेत ते एका विशिष्ट प्रकारच्या चित्रकलेला जातात. म्हणजे फाउंडेशन सारखा आपला महत्वाचा अभ्यासक्रम आहे महाराष्ट्रातला, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ड्रॉइंग, नेचर ड्रॉइंगचे विषय आहेत, ते लोक एवढे फोटोग्राफिक करतात की त्याचं फोटोग्राफिक रेंडरिंग करणं हाच उद्दिष्ट झालंय त्याचं. त्याचा उद्दिष्ट काही वेगळं हे आपण विसरून गेलोय. तर मला असं वाटतं की यामुळे जी एक सार्वत्रिक जी एक काय म्हणतात त्याला व्यवस्था तयार झाली आहे ना, की लोक हँड इन ग्लोव काम करतात, स्वतःचा फायदा होईल असं पाहतात, त्याच्यामुळे आपलं नुकसान होत आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला ते माहिती आहे. तर हे बदल होणार निश्चित, पण त्याच्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि कला ही विचार करायची भाषा आहे असं मानायला पाहिजे. फक्त भावनिकता महत्वाची नाही, यु नो. कारण आता सगळे लोक म्हणतात, म्हणजे मी तुमच्याच कडे लिहितलं तेव्हा असं म्हटलं होतं की जे जे बद्दल लोक बोलताना आपली आई आहे असं ते म्हणतात. ओके, परंतु तिची काळजी पण घ्यायला पाहिजे ना मग आईसारखी. म्हणजे एका अर्थी म्हणजे ते ही जी काही भावनिकता आहे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण फार काही स्पष्ट करत नाही विचार. आणि मग तीच परंपरा पुढे चालू होते. म्हणजे थीसिस लिहिणं हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एवढा मोठा यक्ष प्रश्न बनून जातो ना की लिहायचं काय, कारण भाषेतून विचार करायला सवय नाही लावलेली, त्याच्या लिखाणाची सवय नाहीये, आणि त्या सगळ्यातून प्रश्न पडतो. आणि मग तेव्हा लोक बर्वे वाचायला लागतात कारण मराठीत त्यांनी लिहिलं म्हणून. हे जे सगळं आहे ना फार विचित्र आहे सगळं. आमच्याकडे सतत फोन येत आहे तुमच्या तुमच्याकडे ते यांचा असलेला अंक आहे का, त्यांचा असलेला अंक आहे का, कशासाठी हवं आहे? नाही, थीसिस लिहायला सांगितलंय सरांनी त्याच्यासाठी. म्हणजे हे शेवटच्या वर्षी चौथ्या वर्षी आपल्याकडे येतात आणि मग तो अंक विचारतात. तो अंक 20-एक वर्षापूर्वी सिद्ध झालेला असतो, तो संपलेला असतो, एवढ्या काळ काही कुठला अंक राहत नाही. पण मग तेव्हा खूप फ्रस्ट्रेशन येतं हे सगळं ऐकल्यानंतर की काय कसं उत्तर द्यायचं यांना. हे आमचे प्रॉब्लेम्स आहेत अर्थातच ते सगळे. तर हे फार विचित्र आहे आणि म्हणून काहीतरी करावं असं सतत वाटत असतं. त्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न आहेत. खूप छान बोललात तुम्ही महेंद्र, आणि अतिशय सुरेख आपली चालली आहे चर्चा.
ही आपण चालू ठेवणार आहोत, पण आता मी सुवर्णाबाईन मध्ये घेतो आणि काही प्रश्न आले असते ते बघू आणि आपण हे चालू ठेवूया, तुम्ही कंटिन्यू करू शकता तोपर्यंत. बोला बोला सुवर्णाबाई. म्हणजे मला अनेक वेळेला असं वाटलं की आपण ह्या सगळ्या जे आपले अनेक समस्या आहेत ना, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला माहितीच आहेत अनेक गट आहेत, कंपू आहेत, त्यांचे सगळे राजकारण आहे, आणि त्याच्यामुळे आपण अनेक मोठ्या पातळीवरच्या गोष्टीचा विचार करायला आपण करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता कोची बिनाले सुरू झालं समजा, तर कोची बिनालेमध्ये जरी ते आंतरराष्ट्रीय असलं तरी ते याला एक केरळ केंद्रित अशी पण ओळख आहे. ओके, त्याच्यात किती जे केरळाचे नाहीत अशा कलाकारांना स्थान मिळालं समजा. ओके, असं जर का आपण लक्षात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या सर्व कलाकारांनी एक मोठा आंतरराष्ट्रीय आणि एक मोठा त्यांच्या स्थानिक पातळीवरची ओळख निर्माण करणारा प्लॅटफॉर्म तयार केला. आपण आपण म्हणजे ते तयार करणारे लोक महाराष्ट्रात शिकलेले आहेत, जे जे शिकलेले आहेत, पण आपण अशा प्लॅटफॉर्मचा विचार नाही करत, आपण अशा प्लॅटफॉर्मचा कल्पना करण्यापासून खूप दूर आहोत. कारण ती जी सगळी व्यवस्था, राज्य कला प्रदर्शनच बंद करायचा प्रयत्न करत होतो, ते जहांगीरमध्ये चांगलं नाही दिसत म्हणून जे जे मधून आपण दाखवणार होतो जिथं कोणी येत नाही, तर हे सगळं भयानक आहे आणि यांनी खूप अस्वस्थ व्हायला होतं. याच्यावर आता काय बोलण्यासारखं काय आहे, म्हणजे या माणसाला हेडलेसच आहे हे सगळं आणि त्याच्यावर काय बोलायचं. आपलं आपण आपलं आक्रंदन अरण्य रुदन आहे खरं सांगायचं तर, पाहू याच्यावरून काहीतरी होईल. पण एवढं मात्र नक्की की आता इथे एवढा जर पुढाकार घेतलाय तर हे सोडायचं नाही असं मी ठरवलं आणि त्याचा निकाल लावायचा आणि तो याच वर्षी लावायचा. कसं लावायचं, काय लावायचं, त्याच्याविषयी आपण शनिवारी बोलूच सगळ्यांना सविस्तर, तेव्हा आपलं पुन्हा एकदा थेट बोलणं होईल आणि काही प्रश्न सुद्धा येणार आहेत त्यावेळी. आजच आम्ही निमंत्रण दिलंय. सुवर्ण आल्या आहेत का गीता? हा, तर प्रश्न काही आले असतील ते घेऊ आपण आता. हा आले. सुवर्ण नमस्कार, बोला. नमस्ते. हो आलेत, भरपूर आलेत. त्याआधी थोडस मला जे जाणवलं सरांच्या बोलण्यात ते सांगते. म्हणजे फारच पटलं की रिजनल भाषेमध्ये जी टर्मिनॉलॉजी नाहीये, म्हणजे सुद्धा मी इंग्लिशमध्ये शब्द वापरतीये, ते फार होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सर नंतर आयबी आणि आयजी बद्दल सुद्धा बोललात, त्यात सुद्धा पहिला प्रश्न आम्हाला असं असतो शिकवताना की टर्मिनॉलॉजी मुलांना माहीतच पाहिजे. म्हणजे भाषे कलेचे जे विषय स्पेसिफिक शब्द आहेत ते माहीतच पाहिजे. कीज म्हणा, लोकी, हायकी सारखे आम्ही अगदी तिसरी चौथीतनं मुलांना ते इंट्रोड्यूस करायला पाहिजेत की डार्क कलर कुठचा म्हणजे काय, लाईट कलर कुठचा, हे सगळं. ही टर्मिनॉलॉजी अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणता तसं फॉर्म किंवा शेपला माझ्याकडे आपल्याकडे शब्द नाही आहे, तर हे मला अत्यंत जाणवलं. आता मी पुढच्या प्रश्नाकडे जाते आणि मी काही पॉइंट्स लिहिले आहेत ते जसं विषय येईल तसं मी बोलतच जाईन. दिग्विजय वैद्य म्हणतात की आपल्या ह्या म्हणजे जसा तुमचा कार्यक्रम सुरू होतो तेव्हापासून हे प्रश्न येतात, म्हणजे वी हॅव टू गो बॅक टू व्हॉट यू आर डिस्कसिंग. प्रश्नांचा फार विचार करत बसलं तर कृती थांबते, यावर काही स्पष्ट कराल का? ओके, म्हणजे म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं ना तर नाईक विचारतात तर की तुमच्या आर्ट स्कूलचा अनुभव सांगा शिकत असताना वगैरे. तर गंमत सांगतो तुम्हाला की आम्ही जेव्हा फाउंडेशनला होतो सेकंड इयरला हेड स्टडी विषय सुरू होतो आणि आम्ही होतो तेव्हा रॉ अंबर हा कलर शेडमध्ये लावण्याची एक सगळीकडे फॅशन होती, पद्धत होती. मग नंतरच्या काळात तो ऑलिव्ह ग्रीन आला. ऑलिव्ह ग्रीन कसा आला म्हणजे मला प्रश्न की ऑलिव्ह ग्रीन कुठून आला आता समजा सगळे जण ऑलिव्ह ग्रीन वापरतात. आणि मराठीमध्ये जर का तुम्ही लक्ष दिलं तर लोक असं म्हणतात की कलर टाका पेंटिंग मध्ये, तर बऱ्याच वेळेला रंगीबेरंगी चित्र होऊन जातं त्याच्यामुळे. तर मला असं वाटलं की म्हणजे आता मी जेव्हा शिकवायला लागलो तेव्हा मला कळलं की अच्छा आर्ट स्कूलमध्ये ड्रॉइंग शिकवताना
नियोक्लासिसिझमचं जे काही डिसिप्लिन आहे लिनियर ड्रॉइंग करण्याचं, त्या पद्धतीने शिकवतात ड्रॉइंग. आणि पेंटिंग मात्र म्हणजे आबालाल रहमान वगैरे ती सगळी पिढी जर का सोडली तर नंतर इम्प्रेशनिझमच्या अंगाने पेंटिंग शिकवतात. आणि आजही मला असं वाटतं की इम्प्रेशनिझम ज्या जाणीवेतून इम्प्रेशनिझम निर्माण झाला फ्रान्समध्ये किंवा युरोपातल्या नंतर सगळ्या देशात पसरला, ती जाणीव अजून आपल्याला कळली नाही आहे. ओके, की ज्याचा संबंध कॅमेराशी आहे, ज्याचा संबंध परसेप्शनच्या थिअरीशी आहे, आणि मग मला काहीतरी रंगाब आणि प्रकाशाबद्दल कळलं आणि मग मी माझ्या चित्रामध्ये चित्र रंगवण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला. असं काही होत नाही, आपल्याकडे सुरुवातीलाच पॅच लावायला शिकवतात किंवा समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. तर या गोष्टीचा जेव्हा मला प्रश्न पडायला लागला की मला लाईट तर तसं दिसत नाही आणि मी कृती का वेगळ्या पद्धतीने करू, म्हणजे माझा अनुभव आणि माझा कृती याचा काही संबंधच येत नाही, याचा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा पहिला निर्णय असा घेतला की जी अनुभवातून येत नाही ती कृती करायची नाही. ओके, कारण मग ती सवयीनीच कृती होते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जे लोक रोज स्केचिंग करतात ना, ते माणसाचे काफ मसल्स एका विशिष्ट पद्धतीने ड्रॉ करतात, कारण तो हाताला सराव होतो आणि तो जरी काफ मसल नसेल एक्झॅक्टली तरी तो तसाच येतो. ओके, तर ही जर का तुम्हाला जाणीव झाली आणि मग तुम्ही हा निर्णय घेतला, कारण मला असा प्रश्न पडला होता की माझ्या मध्ये जर का बदल घडवायचा असेल किंवा घडवून आणायचा असेल तर मी तो कसा घडवून आणू, आणि मग तिथे ठरवलं की नाही, जे सवयीनी होते ते बंद करायला पाहिजे आणि जे अनुभवातून येईल तेच करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग प्रश्न अनेक होते म्हणून तो सवयीचा मार्ग बंद केला आणि अनुभवातून येणारा मार्ग कळायला वेळ लागला म्हणून मग विचार जास्ती झाला की कृती थांबते असं मी म्हटलं. थँक्यू सर. कदाचित जास्त तांत्रिक वाटलं असेल पण हे असं आहे. नाही पण आपलं एक्सप्लेनेशन वॉज लाईक म्हणजे पुरेसं आहे असं मला वाटलं त्या प्रश्नावरच. हे त्यानंतर निखिल पुरोहितांचं म्हणणं आहे की भारतीय चित्रकार पॅरासाइट म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे काय? मला असं वाटतं की भारतीय चित्रकार पॅरासाइट म्हणजे की आपण चित्र काढायची जी आपली कल्पना आहे तिथपासून सगळ्या गोष्टी, मग ते चित्रकारांनी कसं कपडे घालायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, काय शब्द बोलायला पाहिजेत, इथपर्यंत या सगळ्या गोष्टी या पाश्चिमात्य लोकांच्या कल्पनेमधून आल्या आहेत असं मला वाटतं. आणि त्या अर्थी मी असं म्हणतो की आपण पॅरासाइट आहोत, परजीवी आहोत. म्हणजे मी फार काय म्हणतात त्याला चर्चा आणि वाद घातले की मराठीमध्ये पाश्चात्य कलेचा भारतीय कलेवरती प्रभाव आहे असं म्हणायचं की संसर्ग आहे असं म्हणायचं, कारण मला वाटतं की तो संसर्ग आहे. इट इज अ इन्फेक्शन, इट इज नॉट अ इन्फ्लुएन्स. तर प्रभाव त्या अर्थी मला असं वाटतं की आपण परजीवी होत. आपण वाढ बघतो की आता अमेरिकेत किंवा युरोपातल्या किंवा आता साऊथ अमेरिका किंवा आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे नवीन काय कल्पना येईल आणि मग आपण काय करू. म्हणजे अगदी हॉबी लेवलच्या जर का गोष्टी बोलायचं झालं तर हास्यास्पद गोष्टी इथे फ्लुइड आर्ट सारख्या पॉप्युलर होतात आणि आपल्याकडे लगेच ते मटेरियल कॅमल आणि सगळे लोक त्या फ्लुइड आर्टचे रंग बनवतात आणि लोक फ्लुइड आर्ट काय म्हणजे इथपासून मग ते सुरू होत. तर त्या अर्थी मला असं वाटतं की आपण परजीवी आहोत, म्हणजे की आपण दुसऱ्याच्या जीवावरती जगतो, आपण स्वतः काही नवीन संकल्पना निर्माण होतो एका अर्थी. त्यानंतर रमेश डाफळ त्यांचं ते म्हणतात की कलेचा वारसा पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल यासाठी आपण पोटतिडकीने करत असलेल्या जनजागृतीचा कला जागर व्हायला हवा, ही कला रसिकांची अपेक्षा आहे. ती प्रत्यक्षात येईल का? ती यावी अशी इच्छा आहे माझी सुद्धा. म्हणजे
मला असं वाटतं की पुस्तक प्रकाशित झाले की होईल. हा अनेक जण आपण अभ्यास पूर्ण बोलताय, छान आणि परखड बोलताय वगैरे अशा कमेंट्स पण आहेत. महत्वपूर्ण वैचारिक चर्चा. रंजन जोशी सर म्हणतात फेमस आर्टिस्ट एम आर आचरेकर स्क्रिप्टेड अँड क्रिएटेड अ लवली बुक कॉल्ड रूपदर्शनी ऑलमोस्ट स्टडी दॅट. आणि रंजन सर येऊन गेलेच आहेत आमच्या या टॉक मध्ये. आणि त्यांचंच पुढे म्हणणं असं आहे की सॅडली आर्ट अवेन्यूज आर नॉट एक्सप्लोअर्ड, विच आपण सगळं ह्यावर बोलतच असतो. त्यानंतर अमोल सुळेंचा एक प्रश्न आहे की सर मुलांना पहिल्या वर्षापासूनच आउटडोअर स्केचिंगला पाठवलं जातं, फिगरचा बेसिक अभ्यास नसल्यामुळे गोंधळून ते निराश होतात, ही पद्धत तुम्हाला कितपत योग्य वाटते किंवा पट्टे? शिक्षकांचं फक्त दिसतं तसं काढा म्हणणं कितपत योग्य आहे? तुम्ही फोटोग्राफिक रेंडरिंग वर बोललातच त्यानंतर. नाही यु नो मला असं वाटतं की आपण ना संगीताच्या म्हणजे आता मी संगीताचा अभ्यासक नाही त्याच्यामुळे मी जास्ती बोलता कमा नाही त्याच्यावरती, पण तुम्ही जर का गाणं शिकत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की आपला रोज सूर लागतो का हे आपल्याला कळत असतं रोज. ओके, मला असं वाटतं की आपल्या शिक्षणामध्ये दृश्यकलेच्या हे कळलंच नाही की माझं रोज ड्रॉइंग करणं किंवा स्केचिंग करणं याचा हेतू चित्र काढण्याशी नाही आहे, तर मी आज कसं पाहतो आहे, मला काय दिसतं आहे हे समजून घेण्याशी आहे. म्हणजे मी आमच्या विद्यार्थ्यांना असं म्हणतो की रोज आपण एक प्रश्न विचारावा स्वतःला की आज मला कुठचा असा दृश्य अनुभव आला की जो मला संध्याकाळी लक्षात आहे. मग लक्षात येतं की बऱ्याच वेळेला असा अनुभव नसतो, म्हणजे आपण पाहतच नसतो, आपलं पाहण्याकडे लक्षात आपण बघणं विसरलो. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे म्हणजे मी म्हणजे मी असं खरं बोलता का म्हणे मी एका आर्ट स्कूलचा प्रिन्सिपल आहे, पण मला हे जे सगळे स्केचिंगचे जे काही रिच्युअल्स आहेत ना रोज आपले स्तोत्र म्हटल्यासारखी, ती मला नाही मान्य. कारण माझं म्हणणं आहे की स्केचिंग करण्याच्या ऐवजी त्याचं भान येण्याची गरज आहे की का मी स्केचिंग करू. ओके, कारण हे जर का कळलं की मी आज रेषा नाही काढत आहे बघून आणि मी बघून रेषा काढायला लागलो तर ती कशी आली आहे हे जर का मला कळायला लागलं तर माझा स्केचिंगचा आणि ड्रॉइंगचा हेतू साध्य होतो. पण हेच माहिती नाही आणि आपले रोज आपले रतीब घालायचे याला काही अर्थ नाही ना. म्हणजे त्याला सांगितलं व्हेरी वेल सेड सर. अमायरा म्हणून कोणीतरी, हॅलो सर अमायरा हियर आय थिंक माझे स्टुडंट आहेत. बिटवावकर सर आले त्यांनी हॅलो म्हटलंय. नंतर सुनील नाईक म्हणतायत सतीश नायकांसाठीच मी हा घेईन, फक्त चर्चा नको काहीतरी ठोस कृती व्हावी ही विनंती. सुनील नाईक सांगतायत त्याच्यासाठीच हे सगळे कष्ट आम्ही करतो. कष्ट म्हणजे शब्द बरोबर आहे की नाही माहित नाही, पण जे काय चाललंय ते प्रयत्न आमचा छोटासा. तर नंतर अजून एक प्रश्न असा आहे अमोल सुळे यांचा की माझ्या एका जे मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची तक्रार की जे मध्ये स्टुडिओ सारखा महत्वाचा विषय शिकवलाच जात नाही, मॉडेल बसवून शिक्षक निघून जातात, काम करून दाखवत नाहीत, याच कारण काय आहे? आता खरं सांगायचं झालं तर ते मला माहिती नाही की ते तसं का करतायत. म्हणजे खरं सांगायचं झालं तर पण मी याच अर्थी म्हणतो की आपल्या म्हणजे असं विधानच करायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येईल असं म्हणता येईल की मी पाहतो त्याच्यातला एक अनुभव हा मी त्रिमितीकडे नेतो किंवा त्रिमिती हे मी त्याचं कन्क्लुजन काढतो. ओके, म्हणजे आपण एकच दृश्य पाहतो ते आपल्याला सपाट आकारामध्ये सुद्धा दिसू शकतं आणि ते आपल्याला त्रिमित आकारामध्येही दिसू शकतो. आणि आपण ठरवतो की मॉडेल बसल्यानंतर मला माझं त्याचं त्रिमित चित्र रंगवायचं आहे. आता एवढी स्पष्टता म्हणजे मी जेव्हा आयबीचं स्ट्रक्चर म्हणतो ना त्याच्यामध्ये अशा प्रकारची स्पष्टता त्या स्ट्रक्चरमध्ये आहे, अशा प्रकारची स्पष्टता आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही.
म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की फाउंडेशनच्या मुलांना हे कळायला पाहिजे की आपण डोळ्याने रंगीत वस्तू बघतो आणि आपला मेंदू त्याचं प्रोसेसिंग ब्लॅक अँड व्हाईट मध्ये करतोय आणि म्हणून आपण पेन्सिल शेडिंग करू शकतोय आणि ही फार मजेशीर गोष्ट आहे. याच्याबद्दल आपल्याला अद्भुत वाटायला पाहिजे की मानवी मेंदू किती अद्भुत आहे, खरंच आहे, पण हे कळतच नाही. त्याचा संबंध फोटोग्राफिक रेंडरिंगशी नाही आहे, त्याचा संबंध या मजेशी आहे. हे जर का कळलं तर मग आपल्याला किती मजा येईल वेगवेगळ्या पद्धतीने काम करायला. म्हणजे एक साधी गोष्ट आहे, तुम्ही आता फिगर ड्रॉइंगचा विषय आला म्हणून सांगतो की फिगर ड्रॉइंग मध्ये लोकांना सुरुवातीला थ्री डायमेन्शनल फॉर्म बघायला सांगतात, बरोबर आहे, आणि त्याच्यानुसार ड्रॉइंग करायला सांगतो. तो फॉर्म मला दिसत नाहीये तर तो कन्सेप्च्युअलाइज करायचा आहे मी माझ्या मनामध्ये, ओके, इमॅजिन नाही करायचं आहे. आता ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ती मानसिक प्रक्रिया आहे, ती वैचारिक प्रक्रिया आहे, ही कुठेच येत नाही अभ्यासक्रमात. याचे स्तर जे आहेत ते कळतच नाहीत कोणाला, कारण प्रॉब्लेम म्हणजे आर्ट स्कूल ही तुमच्यासाठी सगळ्यात, मी असं बोलता का बरे, पण आर्ट स्कूलचं शिक्षण हे तुमचा विकास न घडवण्याचं कारण ठरू शकतं, कारण ते तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने जगाकडे पाहायला शिकवतं. ते तुमचं असं दृष्टी अशी करत नाही विस्तारित, कारण कृतीवरती भर आहे. जर का तो विचारावरती किंवा समजण्यावरती भर आला तर इतकी मजा येईल, माहितीये का, इतकी मजा येईल की स्किल स्किल आणि प्रोसेस मधलं कन्फ्युजन पूर्णपणे. आणि सर तुम्ही आयबी बद्दल बोललात, तर मी आयबी मध्ये ते 2D 3D आणि लेन्स बेस हे तीन क्लिअर कट कॉलम्स आहेत आयबी मध्ये. ते मूल आयदर 2D मध्ये जे मगाशी आपण म्हणालात ना कशात काम करायचं, ते फार सुंदर. आणि ते साधारण आय थिंक 9वी 10वी पासूनच त्यांना येतं, म्हणजे 12वीला डिप्लोमा प्रोग्रामला तर जास्त क्लॅरिटी आहे. पण हे तिथे जो विचार दिसला मला आयबी किंवा आयजीच्या अभ्यासक्रमांमध्ये, तो फारच अत्यंत उत्तम रीत्याने केलेले आहेत आणि चाइल्ड स्पेसिफिक आहेत. म्हणजे मला जर चार मुलं असतील तर एक स्कल्पचर मध्ये काम करतो, एक टेक्सटाईल मध्ये काम करतो, एक आणि कशात तरी काम करतो, एक पेंटिंग मध्ये काम करतो. चार मुलांचे 2 वर्षाचे प्रोग्राम्स टोटली वेगवेगळे असतात. आणि त्यातही मला अत्यंत आवडतं की ऍट द एंड ऑफ इट परीक्षा नाहीये, एक्झिबिशनच करायचं असतं मुलांना तिथे त्या प्रत्येकाचं. आणि त्याच्यात त्यांना ते सगळं क्युरेटिंग वगैरे ऑटोमॅटिकली यायलाच लागतं. म्हणजे फार सुंदर आहेत. आणि मी हे रिपीटेडली बोललेली आहे या प्लॅटफॉर्मवर की तसे प्रोग्राम्स आपण आपल्या शालेय लेवलला कुठंतरी आणायला पाहिजेत किंवा प्री युनिव्हर्सिटी लेवलला. म्हणजे आपल्याकडे जी मुलं येतात त्याच्या आधीच्या थोडस त्याला इंट्रोडक्शन असलं पाहिजे, जे अजिबात शाळा होत नाही. पण त्याचा ना त्याचा एक दुसरा पण, म्हणजे आता आपण आयबी बद्दल आयबी स्ट्रक्चर बद्दल बोलतोय म्हणून सहज सांगतो. म्हणजे माझं असं मत आहे की आयबी बोर्डाने अजूनही एक विषय त्यांच्या बोर्ड स्टडीमध्ये ठेवल्याचं कंपल्सरी आहे, तो आहे थिअरी ऑफ नॉलेज. थिअरी ऑफ नॉलेज, ओके, तो अभ्यास हा एवढा सुंदर आहे की ज्याच्यामुळे प्रत्येक विषयाला अप्लाय लागू पडतो, तो कंपल्सरी असतो शिकणं. ज्याच्यामुळे मला एखाद्या विषयाचं ज्ञान कसं होतं याचं भान विद्यार्थ्याला येऊ शकतं. आणि मला म्हणजे माझं आयबी बोर्डावरती वेगळे आक्षेप आहेत, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण आयबीने स्वित्झर्लंडने ते स्वतःसाठी केलं, आता ते धंदा करतात लायसन्स विकून सगळीकडे, पण ते त्यांनी स्वतःसाठी केलं, त्यांच्या स्वतःच्या गरजा लक्षात घेऊन केलं. आज महाराष्ट्राच्या गरजा वेगळ्या आहेत. महाराष्ट्रातल्या खेड्यातल्या मुलाच्या आर्ट स्कूलमध्ये जाऊन शिक्षण घेतल्यानंतरच्या त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे फक्त शहरामध्ये आणि फक्त समकालीन कलेकडे लक्ष देऊन अभ्यासक्रम तयार करता येणं शक्य नाही आपल्याला. पण आयबी बोर्डाची ग्रेटनेस जो आहे तो हा आहे, मला असं वाटतं की त्यांची स्पष्टता. ते अत्यंत स्पष्ट सांगतात की जर का शिक्षकाला सुचत नसेल की कुठच्या विषयावरती काम द्यावं करायला, तर त्यांनी एक 100-150 टर्मिनॉलॉजीचे शब्द दिलेले असतात किंवा विषय दिलेले असतात, निदान त्यातून तरी तुम्ही काम करून घ्या असं ते सांगतात. आता ही जी वैचारिक, माझं असा एक मोठा आक्षेप आहे की बरेचसे आर्ट स्कूलचे जे शिक्षक आहेत
त्यांना वैचारिक स्पष्टता नको हवी असते. त्यांना असाइनमेंट डिझाईन करत असताना या डिझाईन असाइनमेंट मधून नक्की काय अपेक्षित आहे ते स्पष्ट करायला आवडत नाही, कारण त्यांना असं वाटतं की कला ही संदिग्ध गोष्ट आहे आणि ती संदिग्धच ठेवायला पाहिजे, कारण त्याचे अनेक अर्थ असतात असं आपल्याकडे लोक मानतात. परंतु शिक्षणामध्ये असं नाही चालत. शिक्षणामध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकायची असेल तर तुम्हाला त्याचा निश्चित अर्थच माहिती असायला पाहिजे, यु नो. कारण आपल्याकडे प्रॉब्लेम म्हणजे मी जे जे मध्ये असताना, सॉरी म्हणजे मी जे जे बद्दल टीका नाही करत आहे, पण असं व्हायचं आर्ट स्कूलमध्ये असं लोक म्हणतात की तुम्हाला फर्स्ट इयर मे फायनल इयर का काम करणार, ओके. तर हे सगळं कन्फ्युजिंग आहे, हे सगळं क्लिशेड आहे. मग तुम्ही याचा अर्थ तुम्ही निश्चित नाही केलं की फर्स्ट इयर मध्ये मी शिकण्यासाठी म्हणून जी काही कृती करायची आहे ती नक्की काय असणार पाहिजे, कारण कृती तर कशाही प्रकारे घडू शकते. त्याचा परिणाम कदाचित फायनल इयरच्या पेंटिंग सारखाही दिसू शकतो. आणि मग तिथे अभ्यासाची पद्धती आणि कला कृती याचा घोळ सुरू होतो. तर हे त्याच्यामुळे नाईक तुम्ही जेव्हा म्हणता ना की हे आपण कसं बदलणार, तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठा बदल आपण आपल्या कल्पना स्पष्ट करण्यामध्ये पहिल्यांदा केला पाहिजे. या जर का निश्चित झालं तर आपला हेतू निश्चित होईल. कारण तुम्ही लक्षात घ्या की शिल्पकलेचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांना असं वाटतं की त्यांना वाटतं की अरे मी जर का गणपतीचा व्यवसाय केला तर तो कमीपणाचा आहे. अहो पण विशाल शिंदे सारखे कलाकार आज ज्या पद्धतीचं काम करत आहेत, त्यांनी ज्या पद्धतीचे पैसे कमवत आहेत, ते फार ग्रेट आहे. मला असं वाटतं की एक महाराष्ट्रामध्ये गणपतीची प्रतिमा निर्माण करण्याची परंपरा आहे, ओके. म्हणजे ती रिजनल लेवलला वेगवेगळी आहे, परंतु आपल्याकडे खटकर होते, खटकरांनी एक विशिष्ट आयडेंटिटी निर्माण केली. खानविलकर आर्ट स्कूलचे डीन, त्यांचा अत्यंत सुंदर स्टुडिओ गिरगावामध्ये आहे, त्यांची एक वेगळी प्रकारची आयडेंटिटी आहे, ओके. आणि त्याच परंपरेमध्ये आज पुढे विशाल शिंदे. तर मला असं वाटतं की ही फार चांगली गोष्ट आहे. त्यांनी कमीपणा मानला की मी कलाकार नाही तर हे दुर्दैव ठरेल माझ्या मते. तर आपला हा परसेप्शनचा प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की अरे माझी करिअर होत नाहीये, मला पैसे मिळतात ते कमी आहेत, किंवा मी 1 BHK मध्येच राहतो, मला 3 BHK पाहिजे, किंवा समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. तर दुर्दैव आहे ते. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे बदल हवा असेल सुरुवात तर म्हणजे 2-3 भाग आहेत. व्यवस्थेचा बदल हा व्यवस्थेच्या पातळीवरच व्हायला पाहिजे ऍडमिनिस्ट्रेशनचा, पण वैचारिक जो बदल आहे तो इथे व्हायला पाहिजे स्पष्टतेचा. आणि तो कठीण आहे, कारण आपल्याकडे कसं होतं की लोक म्हणतात म्हणजे कन्नालांनी जशी त्यांची आठवण सांगितली अनुभव की त्यांना ललित कलेच्या आवडच्या वेळेला जसं स्वामीनाथन म्हणाले तू तो अभी जवान आहे, तुझे अभी बहुत टाइम आहे म्हणून त्याला अवॉर्ड नाही द्यायचं, हे जे सगळं आहे ना, तर ते जरा गडबडीच आहे सगळं. प्रोग्रॅम्ड होत आपण. सर शरद तरडे म्हणतायत की चित्रकारांनी बोलणं लिहिणं याला महत्व दिलं पाहिजे, त्याने खूप फरक होईल, म्हणजे क्वेश्चन मार्क आहे त्यानंतर. अर्थातच खूप फरक होईल, कारण मला असं वाटतं की जेव्हा म्हणजे मी माझा थीसिस लिहिण्याचा अनुभव पण सांगतो, त्याच्या आधारावर मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला तो अनुभव येतो की तो जेव्हा लिहायला लागतो तेव्हा त्याला कळतं की मला निश्चित काय लिहायचंय हे माहिती नाही आहे, ओके. मी गृहित धरतोय की मला असं वाटतंय, परंतु वास्तविक लिहायला लागल्यावरती कळतं. आणि मग त्याचा दुसरा टप्पा येतो की ज्याच्यामध्ये लोक सगळं पूर्ण रामायण महाभारत लिहायला लागतं, म्हणजे इतकं काहीतरी व्यापक. मग सांगावं लागतं की नाही तुझा विचाराची आवाका एकदम स्पेसिफिक असायला पाहिजे की तेवढाच स्पेसिफिक विचार कर. तर ही सवय असणं गरजेचं, सवय असेल तर माझ्या मते आमूलाग्र बदल होईल आपल्याकडे. कारण ऍप्रिसिएशन आहे ना ते तिथे येतं मला असं वाटतं की मी म्हणजे मला अनेक वेळेला वाटतं की बरेचसे जे लँडस्केप पेंटर आहेत जे वॉटर कलरमध्ये काम करतात त्यांच्या लँडस्केपमधल्या सगळ्या जमिनी पावसाळी असतात तुम्ही जर का बघाल तर मला असं वाटतं की का असं, म्हणजे आता त्याच्यामध्ये एका माध्यमाचा रोल आहे की त्यांनी ते कसा फ्लो सोडतात याचा त्याच्याशी संबंध आहे.
मग त्याला ओघळ चित्र असं आपण का नाही म्हणायचं असं आपण विचार नाही करत. मला असं वाटतं की आपण स्पेसिफिक झालो तर आपण ऍप्रिसिएशन पण करू शकतो. कारण ऍप्रिसिएशन साठी म्हणजे जे आपण म्हणतो की अरे नाही यार हे जरा जास्ती भाजलंय त्याच्यामुळे असं असं चवीमध्ये फरक पडतोय, तीच गोष्ट कलेला लागू होते की पण आपल्याला तिथे स्पेसिफिकेशन नकोय. कारण मग आपल्याला वाटतं की नाही माझा अपमान होतोय असं जर का कोणी बोललं तर मला असं वाटतं की फार दुर्दैवी आहे. खूप चांगला मुद्दा होता सर. त्यानंतर भूषण वैद्य म्हणतात की सोशल मीडियामुळे लोकांमध्ये सामान्य लोकांमध्ये कलाभान वाढत आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की सोशल मीडिया ही एका अर्थी खूप चांगली गोष्ट झाली. कारण नाहीतर आपण इथे असलोच नसतो. एक्झॅक्टली. आणि इतक्या गोष्टी पाहण्याची संधी मिळाली तुम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल वगैरे वगैरे. आणि म्हणजे नायकांनी प्रश्न विचारला म्हणून सांगतो की मला असं अनेक वेळेला वाटतं की आज अभ्यासक्रमाचा विचार करताना हा विचार करायला पाहिजे की आज मी व्हिज्युअल आर्ट सोशल मीडियाच्या वातावरणामध्ये शिकवतो आहे आणि हा खूप मोठा बदल आहे. आम्ही आर्ट स्कूलला होतो तेव्हा कम्प्युटर नव्हता, तेव्हा नवीन पुस्तक स्ट्रँडमध्ये आलं किंवा ब्रिटिश काउन्सिलच्या लायब्ररीत आलं तर आम्ही ते मरायचो त्याच्यासाठी. म्हणजे आमच्या मित्राला कन्सेप्च्युअल आर्टचं पुस्तक पहिल्यांदा मिळालं तर तो असं दाखवायचा की बघा माझ्याकडे कन्सेप्च्युअल आर्टचं पुस्तक आलं. तर यापासून आज मोबाईलमध्ये तुम्हाला अख्खं जग दिसतं, तुम्ही कुठच्याही म्युझियमचं काम बघू शकता. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आज दुर्दैव हे आहे, म्हणजे आज पूर्ण गेली एक वर्ष आपण ऑनलाईन व्हिज्युअल आर्ट शिकवतो. जेव्हा शिक्षक डेमॉन्स्ट्रेशन देत असतो ना तेव्हा विद्यार्थी ते न बघता तो युट्यूबवरचा दुसरा कुठचा तरी कलाकार बघत असतो आणि तो त्याला फॉलो करून त्याचं चित्र बनवत असतो. ही परिस्थिती होती आपल्या लॉकडाऊनच्या आधीची. म्हणजे मग त्या शिक्षकांनी जे काही काम केलं त्याला काहीच महत्व राहिलं नव्हतं. आणि आता जेव्हा युट्यूबवरती नाही परंतु जेव्हा टेक्नॉलॉजी वापरून शिक्षक शिकवायला लागले तेव्हा आपल्याकडची लोक त्याला विरोध करायला लागले. ते म्हणाले की याच्यातून शिक्षण होत नाही. हे हा विरोधाभास आहे. म्हणजे आपणच इतक्या विरोधाभासी गोष्टी करतो की म्हणजे तुम्ही म्हणता की हे बदलणार का, तर आपण असेच राहिलो. म्हणजे मध्ये महाराष्ट्रामध्ये लोक असं म्हणायला लागले की सध्याचे कला संचालक आर्किटेक्ट आहेत आणि आर्किटेक्टचा काय फाईन आर्टशी काही संबंध नाही. तर हे फार मोठा विरोधाभास नाही का की तुम्ही स्थपती? हा, तर असं जर म्हणजे राज म्हणजे जर का त्यांच्या पदाच्या संबंधात राजकारण करायचं असेल तर त्याचे अनेक मार्ग आहेत. पण ते करताना आपण अशी काहीतरी मूलभूत गंभीर गोष्ट करतोय याचं भान बाळगायला पाहिजे. त्यातला एक छोटा किस्सा सांगावासा वाटतो की काही वर्षापूर्वी जे कला संचालक होते ते कुठून आले काही माहित नाही. त्यांच्याविषयी आधी काही वाचलं होतं, नंतरही नाही वाचलं, आता सुद्धा काही वाचायला त्यांच्याविषयी मिळत नाही. पण त्यांना बेसिक गोष्टी देखील माहित नव्हत्या. त्यांना एम ए हुसेन देखील माहित नव्हता, त्यांना बर्वे माहित नव्हतं, त्यांना गायतोंडे माहित, कुणीच आरा माहित नव्हता, कुणीच नाही. आणि अशी लोक महाराष्ट्र सरकारने कला संचालक म्हणून बसवली होती. हे अत्यंत दुर्दैव. आणि जवळजवळ 10 ते 15 वर्ष ती माणसं तिथं होती. हे भयानक होतं. म्हणजे यासारखा दुसरा अत्याचार नाही असं माझं मत आहे. अर्थात आरोग्य संचालक गायब आहे पद, तर तिथे आपल्यासारख्याने हे मागायचं म्हणजे फारच डेअरिंग झालं. नाही का आरोग्य संचालकच नाही महाराष्ट्राला, अशी पण काही काळ परिस्थिती होती. तर आपण हे काय मागायचं? नाही का इतकं भयानक आहे. त्यामुळे या विषयावर काही बोलावं असं काही नाहीच आहे. आणि याला काय कारणीभूत आपणच आहोत, जे तुमच्या शब्दातून आता येत आहे. हे प्रश्न विचारणारे आपल्यातलेच लोक आहेत. हा त्यातला वाईट भाग आहे. असो. नंदकुमार मिस्त्री म्हणतात, दामले सर लोकसत्ता मधील तुमचे लेख अतिशय अभ्यासपूर्ण होते, ते लेख तुम्ही पुस्तक रूपाने प्रकाशित करावे. हो, ते येणार आहेत. आता प्रकाशित होतील. आल्यावर ते वाचा, विकत घ्या आणि वाचा. नाहीतर काय होत, एक 1000 ची आवृत्ती संपायला 20-20 वर्ष लागतात. 15 वर्ष आपण कुणी काढत नाही. येत नाही आवाज माझा? नाही, मध्ये येत नव्हता. अच्छा, आता येतोय. आपल्याकडे कसं होतं,
एक साधारण आवृत्ती काढली एखाद्या प्रकाशकाने, म्हणजे मौजे सारख्या प्रकाशकांनी ज्यावेळी राफड सारखं पुस्तक काढलं ते संपायला 20 वर्ष लागली, 35 रुपये किंमत होती त्याची का. त्याच्यानंतर बर्वेचं पुस्तक काढलं ते संपायला किती वर्ष लागली आपल्याला कल्पना आहे. ते मुळात तयार व्हायला 10-12 वर्ष लागली मौजेला, आणि ते विकायला पुढे किती वर्ष लागले त्याची काही गणतीच नाही. त्यामुळे आपण हे म्हणतो सगळं बरं असतं की पुस्तक तुमचं आलं पाहिजे वगैरे, हो, पण वाचणार कोण? वाचायला पण पाहिजे ना, विकत घेऊन वाचायला पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे, तरच कुठेतरी पुस्तक काढायचा प्रयत्न करीन, नाही तर आमच्यासारखे लोक आहेतच. असो, खरं खरं. पुढचा प्रश्न घेते मी. जयवंत सुतार ते म्हणतात, आय एम स्टेईंग ऑन द 3 states ऑफ बॉर्डर, बट माय ऑब्झर्वेशन मोस्ट ऑफ द स्कूल्स आर विदाउट आर्ट टीचर्स, सो हाऊ कॅन वी डेव्हलप आर्ट एज्युकेशन इन रुरल एरिया. त्यांचं म्हणणं आहे की त्या 3 राज्यांच्या बॉर्डरवर कुठेतरी ते राहतात आणि ग्रामीण भागात फारच हो ना खरं खरं. पण आता काय माहिती का की हा ना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रश्न आहे, म्हणजे मी त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह उत्तर देऊ शकतो, पण त्याच्यात फार गुंतागुंतीच वातावरण आणि राजकारण पण आहे, म्हणजे तर त्याच्यामुळे मी बोलावं की नाही असा मला प्रश्न आहे. कारण तुम्ही एक लक्षात घ्या की म्हणजे महाराष्ट्रातले कलाकार किंवा शिक्षक किंवा सगळ्यांनीच याच्यावरती बोललं पाहिजे की नवीन शिक्षण धोरणाच्या नुसार कला शिक्षक असणं हे प्रत्येक शाळेचा प्राण आहे. वास्तविक कला शिक्षकांना एवढा मोठा सपोर्ट कुठच्याही पॉलिसीने दिला नाही जेवढा नवीन शिक्षण धोरणाने दिला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ते असं म्हणत आज प्रत्येक शाळे, प्रत्येक IGCSE आणि CBSEची शाळा हा प्रयत्न करते की आम्ही कलेचा, म्हणजे दृश्यकला असेल, संगीत असेल, नाटक असेल, या सर्व कलांचा अभ्यास, म्हणजे मग विज्ञान असेल, भूगोल असेल, इतिहास असेल किंवा गणित असेल, हे सगळे विषय शिकवण्यासाठी कसा वापर करू याचा प्रयत्न करतायत, त्याचा शोध घेत आहेत. त्याच्यासाठी अर्थात त्यांच्या बोर्डाने त्यांना काही एक उदाहरणं देऊन तयार केली आहे रचना. आता तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये कला शिक्षकाची जबाबदारी आणि त्याचा रोल किंवा त्याचं कार्य हे किती महत्त्वाचं ठरतं. तर त्याच्यामुळे शिक्षक नाही याच्याबद्दल मागणी करणं हा एक भाग झाला, परंतु तो शिक्षक का असावा याच्यावरती जास्त बोलायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ते, कारण बरेचसे शिक्षक जे आहेत ना ते केवळ आर्थिक सुरक्षितेकरता शिक्षक झालेले असतात, त्यांना शिकवण्याची इच्छा नसते. ओके, आणि ही परिस्थिती आहे, म्हणजे हे वास्तव आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटर होता ना तेव्हा तुम्हाला हे सगळं दिसत असतं. त्याच्यामुळे तुम्ही पॉलिसी ठरवताना तुम्हाला कळतं की जर का हे केलं तर नक्की काय होणार आहे त्याचा परिणाम. तर त्याच्यामुळे पॉलिसीच्या परिणामाबद्दल बोलायला पाहिजे, तर मग जी कृती करायची त्याच्याबद्दल प्रेशर आणता येईल असं मला वाटतं. आणि मग तेव्हा जे लोकांची नेमणूक होणार ते लोक सुद्धा मग तासून घ्यायला पाहिजे त्यांना, कारण तपासून घ्यायला पाहिजे, कारण नाहीतर मग गडबड होणार खरं सांगत. आणि म्हणून माझं असं मत आहे की वेगवेगळ्या स्तराचे कन्झम्पशन असतात, वेगवेगळ्या स्तराची कला असते, ती प्रत्येक स्तर आपल्या जीवनाला काही ना काहीतरी त्याचा आनंद देतो, त्याचा एक काहीतरी स्थान असतं. तर ते आपण का नाही मान्य करत? आपण का म्हणतो की फक्त मी आर्ट स्कूलमध्येच जायला पाहिजे, मी फक्त गॅलरीतच चित्र करायला पाहिजे, माझं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन झालंच की मी मोठा? हे कोणी सांगितलं? या कल्पना जिथपर्यंत बदलत नाही तिथपर्यंत आपल्यामध्ये बदल होणार नाही. कारण मला म्हणजे तुम्हाला सांगतो की मी देवरुखला होतो, तर आमच्याकडे देवरुखला अजूनही आहेत अप्पा. अप्पा लोकांच्या नावाच्या प्लेट पण रंगवतात, ते गणपती पण करतात, ते शाळेत शिक्षक पण आहेत आणि ते आनंदी आहेत. त्यांना असं कधी वाटत नाही की मी अरे माझं जहांगीरला प्रदर्शन दिलं. कारण मला असं वाटतं की त्यांना जे येतं त्याच्यातून त्यांनी त्यांच्या आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे
त्याच्यामध्ये लोकांना आनंद दिले, त्याला स्वतः आनंद दिले, बस झालं की अजून काय पाहिजे तुम्हाला. ब्युटिफुल. म्हणजे आप्पा तर पैसे पण नाही मागतात अनेक वेळा, त्यांना जर का चहा पोहे दिले तर ते खुश असतात. ही किती मजा आहे. तर मला वाटतं की हे पाहिजे, म्हणजे कारण आर्ट स्कूल जेव्हा स्थापन झालं किंवा भागवतानी जेव्हा फाउंडेशन कोर्स आणला, त्याचा हेतू हाच होता की आपली ट्रॅडिशनल क्राफ्ट आणि मॉडर्न आयडिया, इंडस्ट्रियल आयडिया ऑफ डिझाईन याचं काहीतरी बॅलन्स आपल्याला करता येतो का पाहावा. म्हणजे आज तुम्ही लक्षात घ्या, मेटल क्राफ्टमध्ये सगळे लोक इनॅमल करतात, रिपुजे करणारे किती लोक आहेत, चांगलं रिपुजे करणारे. म्हणजे सबनवारांच्या नंतर कोण आहे रिपुजे चांगलं करणारा. तर आपल्या लक्षात येईल की ती कला एका अर्थी मृत पावली ना, म्हणजे एका अस्तंगत पावते. हा, आणि जे आपले देवीचे वगैरे टाक असतात जे सगळीकडे मिळतात, जे आता कास्टिंग मध्ये बनवले जातात, ते पूर्वी रिपुजे करूनच बनवले जायचे. नाही, आता आपल्याकडे तर सर्वच काम सबनवारांकडून केलं जात असते. आठवत असेल ते सगळी नाणी त्यांनी बनवलेली. सगळी मोठी मोठी कामं आपल्या कॉलेजमध्ये झाली. दुर्दैवानं त्याच वर्गाला शिक्षक नाहीये. हो, शिक्षक नाही. हे पुढे जाणार कशी ही परंपरा? 5 वर्ष ती मुलं काय शिकतात, मला खरंच खूप वाईट वाटते हे सगळ्याचं. विद्यापीठाला परीक्षेत फी भरतात, सर्व करतात. आता मुंबई विद्यापीठ आहे, मुंबई विद्यापीठाचा एक साधा नियम असा आहे की जर शिक्षक नसेल किंवा तिथे ती जर व्यवस्था नसेल तर मान्यता काढून घेता येते, पण ते देखील मुंबई विद्यापीठ करत नाही. असं का हे मलाही प्रश्न पडतो. आज मला मित्र असं ऐकलं की 3 शिक्षक आता फक्त तिथं परमनंट आहेत त्याच्यामध्ये. काही अवस्था आहे, बाकीचे सगळे कॉन्ट्रॅक्टवर आहेत किंवा काय जे काही असेल त्यांचं, त्यापर काय शिकवणार ती मुलाला. एक तर शिक्षक 2-3 असे आहेत की ते आता रिटायरमेंट लागले आणि त्यांची मुलं तिकडे शिकायला आली आहेत, पण यांच्याकडे अजून परमनंटचं पत्र नाही किंवा काहीच नाही. वाईट वाटतं ना हे सगळं बघितलं. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे, खूप दुर्दैव आहे सगळं. नाही, म्हणूनच मला असं वाटतं की आपण 3 पातळ्यांवरती विचार करायला पाहिजे. एक पातळी आहे ती तात्विक विचाराची, त्याच्यात स्पष्टता खूप आणण्याची गरज आहे. ते स्पष्ट झालं की आपण व्यवस्थेवरती लक्ष देऊ की आपली शिक्षण व्यवस्था कशी पाहिजे आणि त्याने आपल्या महाराष्ट्राच्या समाजामध्ये नक्की काय स्थान, परिणाम केला पाहिजे. आणि मग त्यासाठी व्यवस्था पाहिजे जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल. म्हणजे आपल्याकडे एवढी सुंदर फोक आर्ट आहे, लेदर क्राफ्ट होते, अजूनही लेदर क्राफ्ट हे आर्ट स्कूलच्या एज्युकेशनमध्येचा भाग झालं नाही. आणि जर का नवीन लोकांनी लेदर क्राफ्ट शिकले नाही तर म्हणजे पिंगुळीची जे काही पारंपरिक लोक आहेत ते काम. म्हणजे आत्ताच मी कर्नाटकात गेलो होतो, कर्नाटकातले लेदर क्राफ्ट हे बंद झालं आणि ते सगळं आंध्र प्रदेशात गेले, कारण कर्नाटकात त्यांना काही मिळत नाही. ओके. आणि कर्नाटकातली एम्ब्रॉयडरी जर का तुम्ही बघाल तर ती कसुती, ती कच्छ पासून जो लोक भटके लोक आले त्यांची एम्ब्रॉयडरी आहे ती. आणि आज त्या बायका आणि ते लोक तसेच कपडे घालून, म्हणजे मी म्हटलं अरे कर्नाटकात हे लोक कुठे आले, मग ते म्हणाले नाही हे इथलेच आहेत. हे सगळं मजेशीर आहे. आणि हे याचा संबंध आर्ट स्कूलशी असायला पाहिजे. म्हणजे आर्ट स्कूलच्या टेक्सटाईलमध्ये एम्ब्रॉयडरी ही जवळपास नाहीच आहे माझ्या मते. आपण जनरली विविंग आणि डाईंग प्रिंटिंगलाच महत्व देतो, परंतु हे सगळं असायला पाहिजे. आणि मग त्याच्यातून काहीतरी मजा आपल्याला करता येईल. आणि तर मग आपण कन्झम्पशनचे मार्ग निर्माण करू. आपण जर का कन्झम्पशनचे मार्ग नाही निर्माण केले तर आपली व्यवस्था टिकणार नाही. खरं, अगदी. कन्झम्पशन व्हायला पाहिजे. कन्झम्पशन म्हणजे केवळ पैशाचं देवाणघेवाण याच अर्थीने, तर ती वापरली जाणं, ते पाहणं, त्याच्यातून मला काहीतरी सुचणं. म्हणजे किती कविता या चित्रांवरती आणि शिल्पांवरती अवलंबून येतो, आधारित आहेत, कितीतरी कमी आहेत. म्हणजे लेखक लोक सुद्धा किती चित्र पाहतायत समजा, किंवा ते त्याच्याबद्दल लिहित आहेत. तर आपण जे म्हणतो की ऍप्रिसिएशन व्हायला पाहिजे, ते अशा अनेक अंगानी होईल, पण हे 3 स्तरांची गल्लत नाही होता कमा असं मला वाटतं. आणि ती आपल्याकडे पुरेपूर झालेली. एक म्हणजे तात्विक विचार, दुसरा म्हणजे व्यवस्था, आणि तिसरं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन एका अर्थ. तर काय करायचं?
पुढचा प्रश्न मिनल रेडीजीचा आहे. मिनल माझी स्टुडंट आहे ऍक्च्युली, आता टेक्स्टाईलला होती ती माझ्याकडे. ती विचारते की आपल्याकडे कलेच्या जाणीवा हा विषय शालेय शिक्षणात घेता येईल का? हो, घ्यायलाच पाहिजे. म्हणजे परंतु काय माहितीये का, म्हणजे माझं आयबीच्या शिक्षण, म्हणजे मी आयबी वरती टीका नाही करते, पण आयबी मुळे काय होतं की मला असं वाटतं की बराच भाषिक विचार कलेमध्ये येतो आणि त्या मुलांना दृश्य भाषा खरंच समजते का हा माझ्या समोर प्रश्न आहे. म्हणजे पण तो वेगळा प्रश्न आहे. मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं तर मला असं वाटतं की आपण निश्चित द्यायला पाहिजे कलेच्या जाणीवा. पण कलेच्या जाणीवा म्हणजे वॅन गॉगचं स्टारी नाईटच दाखवणं असं नाही, तर तुम्ही चोल काळातले ब्रॉन्झ पण दाखवायला पाहिजे, तुम्ही मंदिरे दाखवायला पाहिजे, तुम्ही इस्लामिक जॉमेट्रिक पॅटर्न दाखवायला पाहिजे, एम्ब्रॉयडरी दाखवायला पाहिजे. भारत एवढा काय संपन्न कलेचा वारसा असलेला देश आहे, तर तुम्ही ते दाखवा ना. आम्हाला जर का स्टारी नाईट नसेल माहिती तर काही फरक नाही पडणार. ते जेव्हा आम्ही संपन्न होऊ तेव्हा आम्हाला कळेल. पण मुलांना, म्हणजे आज पालकांनाही वाटतं की आमच्या मुलाला स्टारी नाईट आणि पिकासो माहितीये म्हणजे त्याला काहीतरी कळलं. अरे पण त्याला फक्त माहिती झाली, त्याला कळलं नाहीये काही. यातला फरक पण आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यामुळे जाणीवा तर असायलाच पाहिजे. यासाठी मला सारखं वाटतं की नवीन शिक्षण जी काही पॉलिसी आहे, भूमिका आहे, ती आपण समजून त्याचा भरपूर वापर करून घ्यायला पाहिजे. कारण ते जर का समजून वापर केला ना, आपलं सगळं चित्र बदलेल. कारण शिक्षणामधला जो ताण आहे ना, म्हणजे जर का आपण शाळांकडे बघितलं तर शाळा ह्या प्रचंड तणावामध्ये असलेली व्यवस्था असते, तिथे कोणाला वेळ नसतो. खरंच आहे. तर तो सगळा जो तणाव आहे तो कला ही जर का ज्ञानभाषा म्हणून वापरायला लागले लोक तर आपोआप कमी होईल. म्हणजे तो केवळ कॅथार्टिक नाहीये किंवा म्हणजे माझ्या मनातला तणाव त्याच्यातून कमी होईल असं नाहीये, पण मला संकल्पना समजण्यासाठी भाषिक विचार नको आहे. आत्ताचा सगळ्याचा अभ्यासक्रम जो आहे तो भाषेतून आहे, तो माहितीजन्य आहे, तो संकल्पनेची व्याख्या सांगतो, तुम्हाला संकल्पना समजून देत नाही. कला संकल्पना समजायला हवी असेल तर कलेमधला जो अभाषिक विचार आहे किंवा अभाषिक विचाराची जी प्रक्रिया आहे त्याचा वापर करा असं शिक्षण पॉलिसी सांगते. आता ते वापर करायचा कसा हे नाही कळत आहे कोणाला, हे दुर्दैव आहे. कारण पिढ्यानपिढ्या लोक चुकीच्या गोष्टी शिकत आले. तुम्ही सर मगाशी पण म्हणाला होता, सॉरी तुम्ही कंटिन्यू करा. नाही बोला. नाही की कला इतर विषय शिकण्यासाठी पण अत्यंत गरजेची असते, कारण ती एक सिम्बॉल सिस्टम आहे जी आता तुम्ही सांगताय. इट्स लाईक प्रतीक प्रणाली म्हणू शकू आपण त्याला, ती मराठी शब्द वगैरे, आणि ती मेंदूच्या विकासासाठी अत्यंत गरजेची असते. सिंथेसिस जो प्रकार आहे, क्रिएटिव्हिटी वगैरे, तिथे कला तुम्हाला ब्रेनच्या डेव्हलपमेंटला अत्यंत गरजेची गोष्ट ही आहे, आणि म्हणून ती सगळ्या विषयांना. आणि त्रिधा नावाची एक शाळा आहे अंधेरी, ती त्यांना प्रत्येक विषयाचा शिक्षकाला चित्रकला आलेलीच कंपल्सरी तशीच अपॉइंटमेंट तिथे होतात. म्हणजे ते सगळीकडे त्या कलेच्या माध्यमातूनच विषय शिकवले जातात. हा फार सुंदर, ती स्टेनर फिलॉसॉफी वर आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि असं म्हणजे मिनलचा प्रश्नाला थोडस हे जाईल उत्तर असं मला वाटत. त्यानंतरच मी रंजन जोशी सर म्हणतायत की क्राफ्टी मेन कंडेम स्टडीज, सिम्पल मेन अडमायर देम अँड वाईज मेन युज देम. फ्रान्सिस बेकन हॅज सेड दिस, अँड वुड यू लाईक टू कमेंट ऑन दिस सर? क्राफ्टी मेन कंडेम स्टडीज, सिम्पल मेन अडमायर देम अँड वाईज मेन युज देम. हो, म्हणजे निश्चितच. म्हणजे फ्रान्सिस बेकन जे म्हणाले, सतीश नाईक जे काही आरडाओरड करतायत सगळी इतकी वर्ष, त्याचं कारणच ते. कारण क्राफ्टी मेन आर यु नो डुईंग ऑल दीज थिंग्स. म्हणजे जे काही घोळ आहे त्याचा संबंध कलाकारांशी नाही आहे, त्याचा संबंध राजकारणाशी आहे. खरं सांगायचं कलाकार राजकारण नाही करू शकणार, म्हणजे कमी करू शकतील असं मला वाटतं कम्पॅरेटिव्हली. म्हणजे फारच असं काल्पनिक विधान होईल, पण ते आहेच. म्हणजे निश्चितच आहे, आय अग्री विथ व्हॉट फ्रान्सिस बेकन इज सेइंग.
त्याच्या पुढे अमोल सुळे म्हणतात की अनाटॉमी स्टडी करायचा म्हटलं की अँड्र्यू लुमिस, विक्टर पेरनार्ड अँड ब्रिजमॅन यांच्या पुस्तकांशिवाय पर्याय नाही. मोदगेकर सरांचं फिगर ड्रॉइंग मेड इझी सोडल्यास आपल्याकडे असं पुस्तक का तयार होऊ शकलं नाही? कारण मला असं वाटतं की कारण आपल्याला असं वाटतं की पाश्चिमात्य पद्धतीने अनाटॉमी शिकल्यानंतरच अनाटॉमी शिकता येते. ओके, आपल्याला वास्तविक अनाटॉमीची गरज नाही. म्हणजे आज आर्ट स्कूलच्या शिक्षणामध्ये अनाटॉमी हा विषय, त्याच्यामध्ये क्लिनिकल अनाटॉमीचे ड्रॉइंग करावा लागतो, जे निरर्थक आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपल्याला त्रिमित आकार समजून घ्यायचा आहे, आपल्याला शरीराची जाणीव समजून घ्यायची, आपल्याला शरीराची रचना नाही समजून घ्यायची. रचनेचा का समजून घ्यायची रचना? तर आपल्याला त्याच्यातून त्याची जाणीव व्हायला पाहिजे, त्याची संवेदना समजायला पाहिजे. पण आपण ते, म्हणजे याचा संबंध मगाशी मी म्हटलं ना स्केचिंगशी, तसंच आहे की स्केचिंगचा संबंध मला पाहण्याची प्रक्रिया समजून घ्यावी याकरता आहे. हे जर का समजलं तर स्केचिंगचा अर्थ होईल. तसंच अनाटॉमीच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की का म्हणजे भारतामध्ये एक प्रतिबिंबाची भाषा असं मी त्याला म्हणतो की तुम्ही जर का भारतीय शिल्पातला पुरुष पाहिलात तर त्याचा जो टॉर्सो आहे तो बैलांचं जे डोकं समोरून दिसतं त्या आकाराचा असायला पाहिजे असं शिल्प प्रकाशात पण लिहिलेलं आहे आणि तसं अनेक शिल्पामध्ये दिसतं. आता जर का तुम्हाला बैलाचं डोकं समोरून बघून ते मातीमध्ये घडवता आलं आणि त्याच्यानुसार तुमचा टॉर्सो जर का छान बनला तर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही क्लिनिकल स्टडी शिका ना. पण आता तुम्ही हे गृहितच धरलंय की क्लिनिकल स्टडी अनाटॉमी शिकायचं आणि त्याच्यामुळे मग विक्टर पेराडचं पुस्तक आहे ना ते इतकं क्लिष्ट आहे सांगू का तुम्हाला. म्हणजे मी ते फाउंडेशनला घेतलं कारण आम्हाला सांगितलं गेलं म्हणून, पण मी त्याची ड्रॉइंग कॉपी करण्यापलीकडे काहीही केलं नाही कारण ते खूप क्लिनिकल आहे. मी त्याचा अभ्यास का करू इतका तपशिलात हेच कधी कळत नाही आपल्याला. मग का ते पुस्तक करू? ब्रिजमन ठीक आहे, ब्रिजमनचं पुस्तक चांगलंच आहे, पण असे अनेक लोक आहेत ज्यांनी आजच्या काळामध्ये अनाटॉमी कशी पाहिजे. सारा सिमलेटचं पुस्तक आहे, तेही अप्रतिम आहे, तुम्हाला माहितीच असेल सुवर्ण इरफा मॅडमना कवीचे. तर मला असं वाटतं की हेतू म्हणजे बर्वे नेहमी म्हणायचं की आपल्या कलेमध्ये हेतू निश्चिती नाही. ओके, तेच आपल्या शिक्षणामध्ये पण आहे. प्रत्येक गोष्टीचा हेतू, मी हे का करायचं हे मला माहितीच नाही, कळतच नाही आणि मग आपण करत राहतो. त्यामुळे मला असं वाटतं की या बुकच्या काय बुकच्या सारा सिमलेट म्हणजे जर का त्यांना स्पेसिफिक पाहिजे असेल तर सारा सिमलेटचं पुस्तक बघा. त्याच्यामध्ये अनेक सुंदर गोष्टी आहेत की प्रत्यक्ष शरीराचा फोटो, त्याच्या आधारावरती मसलचा फोटो, त्याच्या आधारावरती बोन स्टडी म्हणजे स्केलेटल लेवल, अशा अनेक लेवल सुंदर ट्रेसिंग पेपरवरती तुम्हाला ते दाखवतात. त्याच्यामुळे शरीराची संवेदना आणि शरीराची रचना या दोन्ही गोष्टीचं नातं कळतं. कारण मला वाटतं की काय म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आपण आता सोडून द्यायला पाहिजेत सगळ्या. म्हणजे तुम्ही विज्ञानात असाल तर तुम्हाला लक्षात येईल की एकदा विशिष्ट प्रकारची म्हणजे जे न्यूटननी केलं आणि त्याच्यानंतर आईन्स्टाईन आला, तर आईन्स्टाईन आल्यानंतर लोक परत न्यूटनचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करतात. हो, ते असं म्हणत नाहीत की आम्ही न्यूटनलाच मानणार. त्यानं ते कालबाह्य होतं आणि नवीन पद्धतीचा विचार येतो. हेच कलेमध्ये होण्याची गरज आहे. आपण अजूनही ते पर्स्पेक्टिव्ह, लाईट अँड शॅडो, अनाटॉमी याच्यामध्ये अडकलोय. ते फक्त एक माझ्या मते ते आवश्यक असलेली क्षमता आहे की मला समोर पाहतो माझा अनुभव मी कागदावरती निर्माण करू शकतो किंवा मातीमध्ये निर्माण करू शकतो. हे एक स्किल आहे, ही एक माझ्या क्षमता असायला पाहिजे. पण ती क्षमता म्हणजे माझं कलाभान नाही किंवा माझी कला जाणीव नाही किंवा ती कला नाही. म्हणजे कन्नल मागे एनजीएमए मध्ये म्हणाले होते आणि लोकांना प्रचंड राग आला की ते म्हणाले की मात्रेंचं जे शिल्प आहे, म्हणजे सॉरी मी त्यांना न सांगता त्यांना कोट करतोय आणि वारंवार, ते म्हणाले की मात्रेंचं जे शिल्प आहे ते अभ्यास शिल्प आहे, ते कलाकृती नाही आहे. फक्त त्यांनी मॉडेल बदललं, मॉडेलची पोज बदलली, ते चांगलं शिल्प आहे. ओके, परंतु ते कलाकृती होईल का? हा प्रश्न त्याने निर्माण केला. आपल्याकडे लोकांना राग येतो कारण आपण त्याला एक भावनिक अटॅचमेंट
केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याला अशा पद्धतीने अनालिटिकली पाहत नाही. आणि हीच गोष्ट आहे, म्हणजे मी अनेक वेळेला म्हणतो की तुम्ही सगळीकडेच जर का तुमच्याकडे छान लोक काम करणारे असतील शिल्पकार, म्हणजे तुम्ही फ्लॉरेन्सला राहत असाल आणि तुम्ही सगळीकडेच चांगलं शिल्प आहे, तर मग तुम्हाला कळतं की अशा परंपरेतून मग एकदा मायकल एंजेलो निर्माण होतो. पण तसं कोणच काम करणारे नसतील तर म्हणजे करतात तेच आपल्याला महान वाटतात. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला असं वाटतं की म्हणून आपण आपल्या ज्या तथाकथित उच्च कला नाहीत ना त्यांच्या व्यवहाराकडे मी पाहायला पाहिजे. तिकडे खूप महत्वाच्या गोष्टी चालल्या आहेत. आणि महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायचं तर गणपतीचा व्यवसाय, म्हणजे मी त्याच्या व्यवसायाच्या अंगाकडे बघत नाही, त्यांनी ज्या पद्धतीने दृश्य भाषा निर्माण केली ओके त्याच्याकडे बघते, खूप इंटरेस्टिंग गोष्टी तिकडे चाललेल्या आहेत. पण आपण दुर्दैवाने त्याच्याकडे कला म्हणून पाहत नाही. आश्लेषा घरत त्याच्याशी सेइंग की स्किल बेस्ड आणि ब्रेनलेस शिक्षण आम्ही घेतलं, डिग्री आहे पण शिकलोच नाही असं वाटतंय. त्या शिकून गेलेल्या ग्रॅज्युएट स्टुडंटच काय करू शकता? वास्तविक मला असं वाटतं की जर का प्रत्येकाने असं मान्य केलं की जे आता ते म्हणतायत की मी शिकलोय म्हणजे पास झालो त्या कालखंडातून गेलो पण मला कळलं नाही, तर मला असं वाटतं की तिकडनं कळण्याचा मार्ग सुरू आहे. म्हणजे जो पहिला प्रश्न आला होता, जाणीव होणं गरजेचं, हा, आणि ते मान्य करणं गरजेचं आहे. म्हणजे जे नाईकांनी आणि त्यांनी दुसऱ्यांनी प्रश्न विचारले की माझी कृती बंद झाली, कारण एकदा तुम्हाला कळलं की तुम्ही शोध घ्यायला लागलात की सवयीची कृती बंद होते, नव्याचा शोध सुरू होतो. हा, आणि मला असं वाटतं की इट्स ओके. कारण मी जेव्हा इतिहास शिकवायला लागलो ना तेव्हा मला एवढं, म्हणजे मी सुदैवी मानतो मला की मला पेंटिंगचा, स्कल्पचरचा इतिहास, फर्निचरचा इतिहास, टेक्स्टाईलचा इतिहास, आता सिरामिकचा इतिहास, अशा गोष्टी बघायला मिळाल्या, हे माझं सुदैव आहे. त्याच्यामुळे मला कळलं की अच्छा, हे म्हणजे जेव्हा आपण बरोक पेंटिंग बघतो त्या बरोक फुटवेअर मध्ये इतक्या सुंदर गोष्टी चालल्या आहेत, रोकोको फुटवेअर मध्ये एवढ्या सुंदर गोष्टी चालल्या आहेत, त्याचा एक वेगळा इतिहास आहे. तो दुर्दैवाने पेंटिंगचे स्टुडंटला कधी कळत नाही. ज्वेलरीचा इतिहास हा शिकवलाच जात नाही एका अर्थी, मेटल क्राफ्ट मध्ये थोड्या पातळीवर शिकवला जातो. तर हे मजा आहे याच्यात. तर मला वाटलं की एका अर्थी बरं झालं मी माझ्या सवयीच्या कृती बंद केल्या. फार छान सर. सुनील चव्हाण पुन्हा तुमच्या लेखांबद्दल म्हणतायत की आपले लोकसत्ता मधील लेख अतिशय अभ्यासपूर्ण असतात, दृश्यकलेला आपण छान डायमेन्शन देत आहात. जसा FTII फिल्म अप्रिसिएशनचा एक महिन्याचा कोर्स असतो, तसा आपण वीकेंड कोर्स प्लॅन करावा. हो, करू ना, काहीच हरकत नाही. मला असं वाटतं की चिन्ह सारखे की आता माझ्या एकेकाचा विद्यार्थी ज्याने आता मला प्रश्न विचारला, निखिल पुरोहित, तोही फार सुंदर काम करतो फांदी माध्यमातून. तर मला असं वाटतं की अशा लोकांनी एकत्र येऊन करावं, म्हणजे आयोजन करावं. मी करीन, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला तर आवडेल. वास्तविक आपण सगळ्यांनी मिळून शालेय पातळीवरती सुद्धा काय करता येईल याचा खूप विचार करून कृतीचा एक प्रोग्राम तयार करायला पाहिजे. त्याच्यापुढे सुनील चव्हाण सर बोलतात ते मी बोलते, म्हणजे याला की एक आर्ट लिटरेट रसिकांची अभ्यासकांची पिढी तयार होईल, याबाबत पार्ले येथे आयोजित केल्यात मी मदत करू शकेन, दॅट इज व्हॉट इज ऑफरिंग. सो मी म्हटलं आधीच बोलते मी तुमच्याशी त्या विषयावर. जरूर, मला तर काय असे असे लोक आले जवळ तर मग काय हरकत आहे ना, इट विल बी इझियर. नंतर विश्वनाथ सासे म्हणतात आर्ट द बेसिस ऑफ एज्युकेशन हे देवी प्रसाद यांचं इंग्रजी भाषेत असलेलं पुस्तक मराठीत भाषांतर होणं गरजेचं आहे, कारण त्यांनी एकूणच शिक्षणाचा पायाच मुळात चित्रकलेत कसा दडलेला याबद्दल छान विश्लेषण केलंय. निश्चितच करायला पाहिजे, पण मी अनुवादक नाही त्याच्यामुळे माझ्याकडून ती अपेक्षा कृपया करू नका. त्याचं काम चालू आहे, म्हणजे मला माहिती असलेले सांगतो, त्याचं एक काम चालू आहे. त्याचं नाव देणं मला योग्य नाही वाटत आता, पण अनुवाद होत आला आहे तो, कधीतरी ते येईल पुस्तक. बरोबर. नाही, मला सारखं असं वाटतं की म्हणजे असं पुस्तक अनुवादित व्हायलाच पाहिजे, ते सगळं बरोबर आहे, पण आपल्या आजूबाजूला अशा सगळ्या गोष्टी आहेत
आपण फक्त त्याच्याकडे पाहायची गरज आहे की आपल्या सगळ्या गोष्टी चेंज होतील. आणि त्याच्यात म्हणजे जो एक म्हणजे मी असा काय माझं म्हणणं कदाचित देशीवादी वाटेल पण एक साधी गोष्ट करायला पाहिजे की आपल्यावरचा जो पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव जो आहे जो आपल्या सवयींमध्ये पण आलेला आहे एका अर्थी की आपल्याला एसी असेल तर छान वाटतं म्हणजे आपल्याला ते जास्ती चांगलं वाटतं छान वाटण्याच्या पेक्षा ही जी काही एक मूल्यव्यवस्था आपल्या मनामध्ये बिंबली आहे त्याचं पण आपण मला असं वाटतं की भान बाळगायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे मग ना आपण आपल्या कारण दुर्दैवाने आपण अशा कालखंडात जगतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळून फक्त 80 वर्षच होत आहेत समजा अजून काळाच्या ओघात पुढच्या लोकांना कदाचित वेगळ्या पद्धतीने ती स्वतःच्या जीवनाकडे बघतील की आपण अजूनही त्या अमेरिकेच्या प्रभावामध्ये आहोत एका अर्थी आपल्याला अजूनही वाटतं की ते सगळं काही आहे ते सगळं छान आहे अमेरिका युरोप वगैरे म्हणजे ते छान आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण आपणही छान आहोत हे भान आपलं विसरलं आपण अत्यंत संपन्न होतो आपण अत्यंत काय म्हणतात त्याला कल्चरली रिच होतो जेव्हा ते लोक कुठेच नव्हते ह्याचं भान आपल्याला आलं पाहिजे तर आपण मला असं वाटतं की त्याच्यातून वेगळ्या पद्धतीचे आपण आपल्या अनुभवाला मदत यु नो काय म्हणतात त्याला की महत्व द्यायला लागू म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण आपल्या निसर्गाला महत्व द्यायला पाहिजे कारण निसर्गाशी संबंधित आपली बोली भाषा आहे म्हणजे मला आंब्याला मँगो म्हणणं पटत नाही कारण मराठीमध्ये आंब्याच्या प्रत्येक अवस्थेला वेगळा शब्द आहे त्याच्या वेगवेगळ्या तर मी ते का म्हणू म्हणजे एका एका मँगो मध्ये त्याला सगळं पॅकेज करून टाकू तर मला असं वाटतं की ही याचं भान मी असं नाही म्हणत की इंग्रजी भाषेच्या मी विरुद्ध आहे त्यांनी प्रचंड त्या भाषेतून आपल्याला प्रचंड गोष्टी मिळणार आहेत पण ही जाणीव तर पाहिजे की माझा अनुभव नक्की कुठच्या भूमीतून येतो आहे म्हणजे फिजिकल त्याच वेळेला कल्चरल त्याच वेळेला सायकोलॉजिकल तर मला कळेल की मी नक्की माझी काय म्हणतात त्याला माझी अनाटॉमी काय करते यु नो कल्चरल अनाटॉमी काय नाहीतर काय म्हणजे असं मला वाटत म्हणजे दिग्विजय वैद्य म्हणतात की गेल्या काही दशकात उपयोजलेली कला शिक्षण विषयक वैचारिक दिशा हीच नेमकी दुरावस्थेला कारण ठरली आहे का आपण त्याच्यावर बोललोत हो म्हणजे अर्थातच आहे मी विशेष करून मला असं वाटतं की 1990च्या नंतर ना फारच घसरण झाली 1990 पर्यंत सगळं ठीक होत 70 किंवा 75 पासून आपण जरा बरे होतो पण 90 नंतर फारच आपले कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागले असं मला वाटतं आणि ती गल्लत तिथून सुरू झाली की आपली कला जाणीव आपला कला व्यवस्था आणि आपला ऍडमिनिस्ट्रेशन याच्यात गल्लत सुरू झाली आणि म्हणजे जसं सर म्हणत होते की यशस्वी चित्रकार हा चांगला चित्रकार आहे असं आपण मानायला लागलो अर्थात ते आपल्या मानसिकतेत आहे पण तर त्याच्यामुळे आपले प्रश्न हे आपल्या हातात आहेत आपण सोडवू शकतो ते फार काही गोष्टी करायची गरज नाही 15-20 वर्षामध्ये बदल घडू शकतो म्हणजे जर का ठरवलं तर पण मानसिकता आपली बदलायला पाहिजे. अमोल सुळे म्हणतात की आप्पांचं उदाहरण अतिशय सुंदर आहे माणसं कलेसाठी कला जगवत आहेत त्यांना माझा दंडवत पोचवा. नंतर विश्वनाथ ससे म्हणतात शालेय शिक्षणात चित्रकला विषय सर्वत्र विषयांसाठी पूरक समजायला हवं ना आय थिंक बोललात सर आपण याच्यावर. आणि जो एक लक्षात घ्या म्हणजे मला असं वाटतं की जो महाराष्ट्राला काही काही अशी म्हणजे मला असं वाटतं की ती काही काही आपल्या भूमिका आहेत ओके मला असं वाटतं की ते बऱ्याच वेळेला म्हणतात त्याला आपली ती प्रकृती आहे असं आपण म्हणूया आपण अजूनही कला ही घडते की घडवली जाते यासारख्या वादामध्ये आहोत अडकले ओके आपल्या सायकोलॉजीचा आणि कलेचा संबंध सिग्मंड फ्रॉइडच्या पलीकडे जात नाही
आणि आपण म्हणजे आपण कुठच्याही अमूर्त चित्रकला असं म्हणत नाही की तुला जे काही आध्यात्मिक समजा समाधान मिळत असेल तर त्याच्यामुळे मग तुला काय म्हणजे प्रॅक्टिकल नीड्स तुझ्या कमी होत आहेत का असा प्रश्न आपण विचारत नाही की ज्याच्यामुळे त्याने जी काही वैचारिक भूमिका घेतली आहे त्याचा त्याला पण पुन्हा एकदा विचार करावा लागेल. म्हणजे आपण आपल्या ज्या भूमिका आहेत या पारंपरिक अशा एका विशिष्ट पद्धतीने देतात. म्हणजे आज तुम्ही लक्षात घ्या की अनेक लोक बदलत आहेत म्हणजे ज्या परंपरा आहेत त्या बदल आहेत त्या आपला मूळ गाभा तसाच ठेवून त्याचं बाहेरचं स्वरूप फक्त बदललं होतात कारण ते गरजेचं आहे प्रॅक्टिकली. तर आपण ही गल्लत केली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या ह्या ज्या प्रकृती आहेत त्या न बदलल्यामुळे हळूहळू मला असं वाटतं की ते डिझीजेस व्हायला लागले की आपण अजूनही कलेबद्दल कलेचा आपण ज्ञानभाषा म्हणून विचारच करत नाही. आपण अजूनही म्हणतो की कला ही अनुभव अभिव्यक्ती आहे. अरे पण अभिव्यक्ती हा एक त्याचा आयाम आहे, बाकी अनेक आयाम आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग ते परत यु नो म्हणजे इफ नेचर अँड नर्चर वगैरे वगैरे मला असं वाटतं की त्या आपण ते सगळे म्हणजे टाकून द्यायला पाहिजे त्याचा त्या भूमिका आणि त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. ज्योत्सना पाठारे मॅम नमस्कार म्हणतात तर तुम्हाला पाठारे मॅम. हा तर रवींद्र टोटा असं काहीतरी नाव आहे. दामले सर जे जे उपनियोजित मधून 5 वर्ष शिक्षण घेऊन पडल्यावरही मुलं चाचपडत का असतात, अभ्यासक्रमात काय कमी पडते आहे आणि जसं कॉपी रायटिंग मार्केटिंगचाही अभ्यासक्रम असायला हवा का? हो मला असं वाटतं मी अपराड बद्दल नाही बोलता कमा कारण मी काय त्याचा अभ्यासक नाही पण मला असं वाटतं की ऑफकोर्स त्याचा अभ्यासक्रम असायला पाहिजे. आणि मुलं चाचपडतात कारण सर्वच ठिकाणची मुलं चाचपडतात कारण आपलं शिक्षण जे आहे ते त्याला स्वतःचं भान देत नाही आणि स्वतःचं भान देत नाही त्याच्यामुळे आप विद्यार्थ्याला कळत नाही की मी जे शिकलोय त्याच्यामध्ये माझी गुणवत्ता काय आणि माझ्या आजूबाजूला व्हॅक्युम कुठे आहे जिथे मी ऍप्लिकेशन करून मला पैसे मिळू शकतात किंवा मला एक समाजात स्थान मिळू शकतं किंवा माझ्या कामाचा विकास होऊ शकतो. तर आत्मभान मला असं वाटतं की कोणाला चित्र एक वेळ नाही काढता आलं तरी चालेल पण आत्मभान तर कमीत कमी आलंच पाहिजे. चित्र काय स्किल जर का वाढलं तर येईल त्याला पण कारण तुम्ही लक्षात घ्या की आपण ज्या खूप चांगल्या चित्रकारांना नावाजतो किंवा अगदी ज्यांना आपण फोक आर्टिस्ट म्हणतो समजा की जीवा सोमा मशी तर त्यांची चित्रकला ही त्यांच्या एका जीवनाच्या अवस्थेतून तयार झाली सुरू झाली आणि म्हणून त्याच्यात एक आपल्याला जीव जाणवतो एक त्याच्यात स्फुल्लिंग जाणवतो. तर काय म्हणजे तर मला अनेक वेळा म्हणून असे म्हणजे आपण आपल्याच प्रश्नामध्ये आपली उत्तर आहेत जर का आपण हे ठरवलं तर बदल होऊ शकतो कारण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा शेवटी पॉलिसी बनवताना पॉलिसीचा परिणाम काय होणार आहे तो महत्वाचा असतो पॉलिसी महत्वाची नसते त्या परिणामासाठी पॉलिसी आहे ना. आपण पॉलिसीमध्ये बदल व्हायला पाहिजे म्हणून झगडतो पण आपण परिणामाच्या बद्दल जर का जास्ती बोललो तर मला असं वाटतं की एक बदल करावेच लागतील भाग पडेल करणं कारण त्याची जी भीषणता आहे ती दिसायला लागते. आत्ता आपण जे काही सगळं चळवळीतलं जे काही बोलणं आहे ना ते बोलणं हे बऱ्याच वेळेला कसा अन्याय होतोय या दिशेने असतं असं मला वाटतं आणि त्याच्या उलट मुळात पॉलिसी मेकरला काही कळलं आहे का असा जर का प्रश्न नकळतपणे विचारला गेला तर मला असं वाटतं की खूप मोठा बदल पॉलिसी मेकरमध्ये पण घडेल आणि ते त्या पॉलिसीनुसार काम करणाऱ्या लोकांमध्ये घडेल. तुम्ही टायफॅक रिपोर्ट पहा, टायफॅक नावाचा रिपोर्ट दरवेळेला तयार होतो. आता अनिल काकोडकर सर त्याचे चेअरमन आहेत टायफॅक कमिटीचे. अब्दुल कलामांनी जसं 2020 स्वप्न भारताला दिलं तसं त्यांनी आता 2030 विजन मांडलेली त्याच्यामध्ये पॉलिसी मेकरनी काय बदल करायला पाहिजे टेक्नॉलॉजीच्या संदर्भात हे अत्यंत स्पष्टपणे मांडलं जातं त्याच्या आधारावरती पॉलिसी ठरते
ओके म्हणजे फक्त महाराष्ट्राची नाही देशाची पॉलिसी ठरते त्याच्या आधारावर. तर मला असं वाटतं की जो सगळी चर्चा आहे चळवळीची तिला दिशा या पद्धतीने आली पाहिजे की पॉलिसीचा परिणाम काय झाला पाहिजे. कारण पॉलिसीचा परिणाम जर का निश्चित व्हायला लागला तर सगळं, कारण म्हणूनच मधली जी काही सगळी चळवळ होती ती थिजली एका अर्थी की कला संचालक बदला, कारण त्याची दिशा जरा गडबडली असं मला वाटतं. विरोधाभासात्मक बोलणं सुरू झालं की आर्किटेक्चर कला नाही वगैरे, म्हणजे तो भाग वेगळा पण जस्ट उदाहरण म्हणून. सर त्याच्यावर मला एक प्रश्न कदाचित तो माहित नाही बरोबर वाटतोय की नाही ते, ह्या ज्या पॉलिसीज आहेत त्यांचं टाइमलाईन कशी असावी, म्हणजे शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म कितपत विचार केला जावा असं आपल्याला वाटत? नाही पॉलिसी तिन्ही पातळ्यांवरती पाहिजे. म्हणजे आत्ता जे प्रश्न आहेत की अनेक शिक्षकांना परमनन्सी नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट टीचरचा पोस्ट भरत नाही वगैरे, हे इमिजिएट नीड्स आहेत ओके. परंतु ते नीड्स फुलफिल करताना लॉंग टर्म पॉलिसीचा विचार पाहिजे की शेवटी माझ्याकडे कन्झम्पशन स्ट्रक्चर निर्माण होणार आहे का. शेवटी संस्कृतीमध्ये कन्झम्पशनचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे केवळ इकॉनॉमिकल कन्झम्पशन नाही तर इमोशनल सायकोलॉजिकल वगैरे वगैरे, ज्याच्यामुळे जी काही वस्तू निर्माण होते ती आपल्या जीवनाचा भाग बनते एका अर्थी. तर ते कन्झम्पशन स्ट्रक्चर निर्माण करण्याकरता पॉलिसी पाहिजे. आज तुम्ही टेक्नॉलॉजीचं क्षेत्र बघा, आज तुम्ही क्राफ्टचं स्ट्रक्चर बघा, क्राफ्ट संबंधातल्या पॉलिसी बघा. क्राफ्ट मनला आज आयडेंटिटी कार्ड मिळतं की ही इज अ क्राफ्ट्समन, त्यांनी बनवलेल्या प्रॉडक्टला एक विशिष्ट प्राइस रेंज मिळते आणि ही सगळी व्यवस्था निर्माण केलेली गेली आणि ती इंटरनॅशनली मान्य केलेली आहे. यु नो जिओग्राफिकल आयडेंटिटी आहे यु नो. पण याचा अर्थ सगळ्यांनी आयटीआयच्या सॉरी खादी ग्रामोद्योग मध्ये कोर्स केला की तुम्हाला क्राफ्टमनचं कार्ड मिळतं, हे आपल्या आपण पॉलिसीचा अर्थ असा लावून देतो की मग सगळेजण खादी ग्रामोद्योग मध्ये कोर्स करणार आणि आय डी कार्ड मिळवणार, मग आता आय डी कार्ड वरती मी फायदे मिळवणार. ते फायद्यासाठी नाहीये ते सगळं, हे करण्यासाठी सगळं आहे. म्हणजे पॉलिसीचा आपण असा वापर करून घेतला आतापर्यंत तर पॉलिसीमध्ये घोळ होणारच आहे. म्हणजे जे पण झालं पाहिजे असं मला वाटतं अर्थातच. म्हणजे आपण सुलभीकरण सरकारी पातळीवरती जे सुलभीकरण होत शिक्षणाच्या बाबतीत त्याचा विरोध करायला पाहिजे ना. म्हणजे जे तुम्ही नेचर ड्रॉइंग काढून टाकलं ते सुलभीकरण झालं. माझ्या मते एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या बरोबर आज तुम्ही बारावी नंतर जर का ऍडमिशन देता तर अजून एक परीक्षा घ्यायला पाहिजे. कारण आठवी ते बारावी ह्या चार वर्षात कोणीही मूल शिकत नाही आणि बारावी नंतर त्यांच्या समोर प्रश्न असतो की मी काय करू. तर त्याच तो मधला चार वर्षाचा काळ महत्वाचा आहे. तर परीक्षेतले विषय काढून टाकण्यापेक्षा अजून एक कठीण परीक्षा निर्माण करायला पाहिजे तर सगळं होईल. आणि म्हणून लॉंग टर्म गोल माझ्या मते कन्झम्पशन स्ट्रक्चर निर्माण व्हावं हा गोल असायला पाहिजे. तर आपण बाकीच्या पॉलिसीज म्हणजे शॉर्ट टर्म मिडल टर्म आणि लॉंग टर्म असं करू शकतो. आणि कारण तुम्ही लक्षात घ्या आज अनेक म्हणजे मी प्रिन्सिपल झालो म्हटल्यावर अनेक लोक अनेक माझे विद्यार्थी पण मला फोन करतात सर जॉब असेल तर सांगा. माझं म्हणजे मी त्यांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा त्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे ओके. फक्त त्यांना असं वाटतं की मला जॉब नाही आहे म्हणून मला अस्थिरता आहे असं, ही मानसिक कल्पना आहे ना. म्हणजे खरंच जर का आर्थिक गरज असेल तर गोष्ट वेगळी आहे, मग त्याच्यासाठी वेगळी पॉलिसी करायला पाहिजे. पण आज तुम्ही आर्थिक स्थिरता मिळवण्यासारखी नोकरी शोधताय हे आपल्या एका विशिष्ट परिस्थितीचं दुर्दैवी परिणाम आहे. परंतु पॉलिसी त्याच्याकरता असता कमा नये ना. शेवटी तुम्ही माणसाला नोकरी दिली आणि त्याच्यातून लॉंग टर्म गोल साध्य होणार नसेल तर त्याला नोकरी देऊन काय उपयोग आहे असं मला. म्हणजे कदाचित मी जे बोलतो ते बऱ्याच वेळेला लोकांना आवडत नाही, त्यांना राग येतो. नाही सर ऑनेस्टली स्पीकिंग आय एम ऍब्सोल्युटली एन्जॉयिंग तुम्ही जे बोलताय ना, मला फार पट्ट पण आहे आणि वेगळं बोलताय. आणि एक दोन तीन आहेत दोन तीन प्रश्न आहेत दोन तीन आहेत ते घेते. आणि म्हणून मला म्हणजे मी फार आधी पण विचार करत होतो आपलं बोलणं ठरल्यानंतर की हा मुद्दा महत्वाचा आहे की आपल्या सगळ्या जी काही चळवळ चालू आहे किंवा जी सगळी काही व्यवस्था आहे
त्याला दिशाच नाही. खरं सांगायचं तर आपण दिशेचा शोध घेतो हे आपण मान्य करायला पाहिजे, यु नो. आणि मग आपल्याला ठरवायला पाहिजे की आपलं लॉंग टर्म गोल काय. जर का 20 वर्षाचं गोल ठरलं तर आपण त्याच्यानुसार काम करू शकतो. कारण असं काही कठीण वगैरे नाही हो, म्हणजे तसं बघायला गेलं तर. बोला बोला. नितीन निगडे म्हणतात की कलाविषयक उत्तम माहिती देणारे कलात्मक चित्रपट शालेय पातळीवर दाखवले जातच नाहीत. वॅन गॉगच्या स्टारी नाईट पर्यंतच आपण लिमिटेड असतो ऑनेस्टली स्पीकिंग. नंतर अमित धावरे यांचा प्रश्न आहे की चंगळवादातूनच नैतिकतेचा झालेला ऱ्हास हाच मूळ ह्या सगळ्या कलेतील नुकसानांना कारण आहे असं तुम्हाला वाटतं का? अगदी निश्चित 100% असं वाटतं मला. कारण म्हणजे मी असं मध्ये दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हटलं की आपल्याकडे जी डिझाईनची संकल्पना आहे ती संकल्पना अमेरिकन चंगळवादातून निर्माण झाली. कारण तुम्हाला असं वाटतं की तुमचं घर हे 5-स्टार हॉटेलसारखं दिसायला पाहिजे, हीच इंटिरियरची कल्पना आहे. याला काय अर्थ आहे एका अर्थी? आणि अमेरिकेत ती कल्पना निर्माण झाली कारण त्यांच्याकडे दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे जी काही आर्थिक गडबडी निर्माण झाल्या आणि त्याच्यानंतर मार्केट जेव्हा वर गेलं त्याच्यानंतर तो चंगळवाद आला. ओके, आणि मग आता तुम्ही तोच फॉलो करता. तुम्हाला डिझाईन मधून आपल्या जीवनाला काय मिळतं हे तुम्ही विचारच नाही करत. आणि म्हणजे आज जर का तुम्ही बघितलं की 1990-2007 या कालखंडात जे झालं ना महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात कलेच्या क्षेत्रात, ते फार मला फार उत्कंठावर्धक काळ वाटतो. कारण कला प्रचंड किमती वाढल्या आणि कोणीही कितीही पैसे कमवावं लागले आणि लोकांच्या सवयी म्हणजे शोफर ड्रिव्हन गाडी वगैरे ठेवण्याच्या झाल्या आणि मग मार्केट बंद झाल्यानंतर पडल्यानंतर 2007 नंतर आपल्यासमोर मोठे प्रश्न निर्माण झाले. कारण आपली जी काही संपत्ती आहे ती एका अर्थी परजीवी होती, ती आपल्या व्यवस्थेतून निर्माण झालेली नव्हती. आणि म्हणजे ते उदाहरण आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे ते अगदी 101% मला मान्य. फक्त त्याच्या तपशिलात बघायला पाहिजे नक्की ते काय म्हणायची. त्यानंतर अमित धावरे म्हणतात की तुम्ही मूळ मुद्द्याला हात घातलात. अलीकडे सगळ्याच क्षेत्रात पॉलिसी मेकर्स यांच्यावर प्रश्न उभे केले जात आहेत. जस्ट अ कमेंट ऍक्च्युली, नो क्वेश्चन. रसिक कसे तयार करता येतील ह्याच्यावर आपण ऑलरेडी बोललो आहोत. आणि त्यासाठी अभ्यासक्रमात भारतीय वारसा असलेल्या चित्रशिल्पकलेचा समाविष्ट व्हावा चित्रकला असं विजयराव कुलकर्णी यांना वाटतं. आय थिंक ह्यावर आपण बोललाय. म्हणजे तर सावित्री जगदाळे म्हणतात अतिशय उत्तम चर्चा चालल्या आहेत. आणि असे बरेच आहेत कमेंट्स जे मी घेतल्या नाही आहेत. वेळ आता आपला संपत आलाय, जवळजवळ 2.5 तासापेक्षा जास्त झाला आणि थांबवा असं वाटत नाहीये, पण वेळेचा मर्यादा असतेच आपल्याला शेवटी. सर मयूर भुजबळ म्हणतात की आम्हाला औरंगाबाद कला इतिहास शिकवायचं, तुम्ही वाटत शिकवायचं असं मला कळत नाही. ते काय म्हणतात, तुमच्या बोलण्यातून आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं अशा शिक्षकांची खूपच गरज आहे. थँक्यू. या आय थिंक वी डन विथ द क्वेश्चन्स. आणि हा तेच परत एकच शेवटचा प्रश्न आहे की 10वी रिझल्ट टिकून ठेवण्यासाठी कलाविषय दुर्लक्ष करून मारला जातो हे योग्य आहे का? सगळ्याच विषयामध्ये कला आली पाहिजे ऍक्च्युअली. कारण मला असं वाटतं की म्हणजे मी गेल्या वर्षी BMC जी चित्रकला स्पर्धा होते त्याच्या जजिंगला गेलो होतो. एवढी मुलं सुंदर काम करतात, म्हणजे मी या भूमिकेतून म्हणत नाही की लहान मुलं सुंदरच काम करतात, खरंच इंटरेस्टिंग काम असतं. आता ती जी मुलं आहेत की ज्यांना आर्थिक त्यांना सपोर्ट मिळत नाही, ज्याच्यामुळे त्यांची कला बंद होणार आहे या सगळ्यामुळे, त्यांच्यासाठी जर का कला ज्ञानभाषा झाली ना तर त्यांचं जीवन बदलून जाईल. त्यांना कळेल की आणि ना BMC म्हणजे मुंबई महानगरपालिका एक ग्रेट गोष्ट करते की पहिलं पारितोषिक कॅश 25,000 देते. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्याला ते 25,000 त्याचा पालक कधी असं म्हणणार नाही की माझ्या मुलाची कला बंद पडायला पाहिजे.
पण त्याला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हा तर मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण अगदी तो दहावीचा मुद्दा आणि ज्ञानभाषेचा मुद्दा, म्हणून मला असं वाटतं की चिन्हच्या माध्यमातून किंवा फांदीच्या माध्यमातून किंवा अशा अनेक संस्थांनी एकत्र मिळून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना बोलवून ही जी नवीन शिक्षण पॉलिसी आहे त्याचा अर्थ समजवून द्यायला पाहिजे लोकांना, की ज्याच्यामुळे ते त्याचा फार जोराने वापर करू शकतील. आणि तो वापर सुरू झाला ना की सगळं बदलेल. कारण आज लॉकडाऊनच्या काळात आपण अनेक बघितलं की अनेक शाळांच्या अनेक गावांमध्ये त्यांनी भिंतीवरती अभ्यासाच्या संबंधातल्या गोष्टी रंगवल्या. काय आहे दृश्याचा वापर करून ते शिक्षण देतात, भूमितीचं, सायन्सचा, सगळ्याचा. अतिशय अतिशय छान आहे तो उपक्रम. तर त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे महत्व खूप, आणि हे मला म्हणजे हे ना हे आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला अशी एक संधी मिळालेली आहे की त्याचं आपण सोनं करून घ्यायला पाहिजे. कारण अशी पॉलिसी परत परत होत नाही आणि ती पॉलिसी, कारण तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्याकडच्या जे ऑलरेडी गुजरातमध्ये वगैरे लोकांनी अप्लाय करायला सुरुवात केली की तुम्ही क्राफ्ट बेस शिकलात तर आम्ही तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट देऊ, तुम्ही अजून काही शिकलात तुम्हाला 12वीचं सर्टिफिकेट देऊ. तर ह्या पॉलिसीचे परिणाम आहेत की जे लोक क्राफ्ट बेस आहेत आणि ज्यांना समाजात स्थान मिळत नाही, तुम्हाला माहितीच आहे की अनेक कलाकारांना नोकरी नाही म्हणून त्यांची लग्न पण होत नाही समजा, तर समाजात स्थान मिळवण्याकरता पॉलिसीचा हा केवढा मोठा परिणाम आहे, केवढा मोठा सपोर्ट आहे की त्याला समाजात ताबडतोब स्थान मिळतं. माझ्या मते फक्त उच्च कलेचा विचार नाही करायला पाहिजे, आपण या सगळ्या व्यवस्थित लेवल्सवर विचार केला पाहिजे आणि म्हणून गोल्स आयडेंटिफाय करायला पाहिजे. एखाद्या कलाकाराला जर कर्ज काढायचं असेल तर किमान 10वी तरी लागतं ना, म्हणजे अशा वेळी ते फार उपयोगी पडतं सर्टिफिकेट. आणि हे आपल्याला नाही समजत बऱ्याच वेळेला, आपण आतापर्यंत या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. आर्ट असिस्टंट हा कोर्स असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण बरेचसे जे लोक आहेत ज्यांना आर्ट आहे अंग आणि ज्यांना नाही शिकतायत ते आर्ट असिस्टंट होऊ शकतात, ते कलेच्या वातावरणात राहू शकतात, त्याच्यातून तू पुढे आर्थिक सक्षमता आली स्वतंत्र झाला तर तो कला करेलही. बरोबर आहे, अनेक कलाकारांचे असिस्टंट हे पुढे चांगले कलाकार झाले ना, म्हणजे चांगले कला करत होते. विम्बल्डन मध्ये बॉल बॉयज असतात ना, एक्झॅक्टली तसं ते नंतर चांगले स्पोर्ट्समन होतात, तसंच काहीतरी. आणि बरेच मोठे कलाकार हे सांगतात की असिस्टंट मिळतच नाहीत. आणि म्हणजे मला हे तेच सांगायचं शेवटी की आपण आपली जी व्यवस्था निर्माण केली आहे ना ती आपण परदेश म्हणजे ब्रिटिशांनी जी व्यवस्था दिली तीच आपण अजून वापरतो. त्याच्यामध्ये दरी आहे की उच्च कला म्हणजे काहीतरी ग्रेट आणि बाकीचं सगळं काय ते खाली खालच्या दर्जाचं, ते बदलायला पाहिजे. आपण आपल्या गरजेतून पॉलिसी निर्माण करायला पाहिजे, त्याचा परिणाम आयडेंटिफाय करायला पाहिजे. कारण तुम्ही लक्षात घ्या की आज आपण म्हणतो की आपल्याकडे कलाकारांना पेन्शन वगैरे मिळत नाही वगैरे वगैरे, बिस्मिल्ला खानांची काय परिस्थिती होती, भारतरत्न होते परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती वाईटच होती, अर्थात त्याचे अनेक कारण आहेत. ओके, तर मला असं वाटतं की म्हणून लॉंग टर्म पॉलिसी पाहिजे, म्हणून कन्झम्पशन पाहिजे. आणि जे म्युझिक इंडस्ट्रीला झालं की त्यांना टेक्नॉलॉजीमुळे प्रचंड मोठे प्लॅटफॉर्म मिळाले, हेच आज आपल्याला सोशल मीडियामुळे होतंय, हेच टेक्नॉलॉजीमुळे होतंय. कित्येक कलाकार इंस्टाग्राममुळे कितीतरी प्रसिद्ध झाले, त्याने आर्ट स्कूल म्हणजे प्रसिद्ध आर्ट स्कूल मध्ये पण गेलेले नाहीत ते, जे एक्झिबिशन पण करू शकत नाही, विच इज वन उत्पन्नाचं उत्पन्नाचं साधन झालं स्पेसिफिक, अतिशय घर बसल्या अतिशय छान आहे ते. सर मला प्रश्न येत आहेत अजून, पण मला आपला टाइम झालाय आणि चर्चा छानच वाढली आहे. तुमच्या आजच्या ह्याच्यातनं मी जर कुठचा शब्द घेऊन जात असेल तर तो कन्झम्पशन आहे माझ्यासाठी, कारण तो फार उत्तम रित्या तुम्ही वापरलात आणि खूपच तुमच्या बोलण्यात मलाही शिकायला मिळालं. सतीश, ओव्हर टू यू नाउ. तुम्ही खूप छान महेंद्र दामले, अतिशय सुरेख झालं आजचं सगळं विवेचन आणि सगळं छान बोलणं झालं. नक्कीच काहीतरी एक दिशा मिळाली असेल या सगळ्याला पाहणाऱ्यांना ऐकणाऱ्यांना, आणि याच्यातून काहीतरी होईल असा आपण प्रयत्न करू ना. जास्त काही
आपण प्रयत्न सोडलेले नाही, तो प्रयत्नाचाच भाग आहे हा. म्हणून तर 2008 नंतर आता हे सगळं करायचं धाडस केलं 12 वर्षानंतर. कारण हेच आहे, आपल्या काय म्हणतात त्याला, शेवटच्या श्वासापर्यंत हे करायचंय एवढं ठरवलेलं आहे, तरच जे जे वाचेल अन्यथा नाही, हेही मान्य. त्यामुळे आपण प्रयत्न करू आणि त्याविषयी काहीतरी एक शनिवारी घोषणा आपण करू असं विचार आहे. आणि त्या घोषणेमधून बऱ्याच गोष्टी होतील असं आज तरी वाटतंय मला. पाहूया आता त्याविषयी काही मी बोलत नाही, पण शनिवारी आपण जी चर्चा करणार आहोत त्यावेळी कदाचित आणखीन स्फोटक चर्चा होईल. ही ज्या प्रश्नांना काही हात नाही लावलेला तो कदाचित या शनिवारी आपण घेऊ. प्रेक्षकांचे देखील प्रश्न येतील, अनेकांचे, कलावंतांचे येतील, विद्यार्थ्यांचे येतील. आपण ओपन फोरम ठेवले, ते कदाचित 3-4 तास चालणार असेल तरी ते चालेल. असं आम्ही तेवढी तयारी ठेवलेली आहे त्याला चिन्हातर्फे, 4-5 तासाचं आम्ही बुक करून ठेवणार आहोत. येथील त्या प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत. बाकी बोलू, धन्यवाद तुम्ही आलात. धन्यवाद, मला संधी दिली. आणि कारण आपल्या चर्चेच्या सगळ्या पॅनलमध्ये एवढे मोठे मोठे लोक आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही मला पण बोलावलं हे खूप फार म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं की तुम्हाला जे काही म्हणजे आपण आपलं एकत्रच काम करायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला अनेक पातळ्यांवरती असे उपक्रम आपल्याला राबवायचे. तर थँक्यू व्हेरी मच, शनिवारी परत भेटूच. Thank you. Thank you, sir. Thank you very much. Okay. Welcome. Bye-bye.